प्रेज लॉर्ड. आज पुन्हा एकदा येशूच्या नावामध्ये सर्वांचं स्वागत. आमचा विश्वास आहे की रेव्हरेंड मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या चॅनलच्याद्वारे आपण आशीर्वादित होत आहोत आणि या वचनाच्याद्वारे अनेक मोठमोठ्या साक्षी, महान साक्षी परमेश्वराचं नाव उंच करण्यासाठी घडत आहेत म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. जर अजून देखील कोणी रेव्हरेंड मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या चॅनलला जर लाईक केलं नसेल, जर सबस्क्राईब केलं नसेल, तर आपण लवकरात लवकर लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात. त्या ठिकाणामध्ये एक बेलचं आयकन आहे, एक बेलचं चिन्ह त्या ठिकाणामध्ये आहे, ते आपण चिन्ह देखील आपण प्रेस करूयात, जेणेकरून ज्यावेळी वचनाचे व्हिडिओ नवीन तयार होतील ते परमेश्वराचं वचन तुम्हाला भेट घेण्यासाठी लगेच त्या ठिकाणामध्ये उपलब्ध होऊ शकेल. त्या ठिकाणामध्ये खाली एक नंबर दिलेला आहे, तो व्हॉट्सअप नंबर आहे आणि त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही तुमच्या साक्षी तुम्ही त्या ठिकाणामध्ये सांगू शकता. त्याचप्रमाणे त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुमच्या जर काही प्रार्थना विनंती असतील तर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंती देखील त्या ठिकाणामध्ये सांगू शकता. एका भावाचा फोन आला होता, सचिन काटे अहमदनगर या ठिकाणातून त्यांनी फोन केला आणि पास्टरांना त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीच्या पाठीमध्ये खूप त्रास होत आहे, त्यांच्या पत्नीला पाठीचा खूप त्रास होत आहे आणि त्रास होत असताना त्यांनी सांगितलं की त्या त्रासामध्ये बसून ते यूट्यूब चॅनल त्या ठिकाणामध्ये बघत होते. रेव्हरंड मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या चॅनलवरनं चालू असलेलं वचन त्यांची पत्नी त्या ठिकाणामध्ये बघत होती आणि त्या त्रासामध्येच ते बघत असताना ते वचन ऐकून ते वचन ऐकत असतानाच त्यांच्या जीवनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांना कळलं वचनाच्याद्वारे मी बरी होणार आहे, हे वचन ऐकत असताना मी बरी होणार आहे. आणि त्यांनी मनामध्ये प्रार्थना केली, वचन ऐकलं आणि वचन ऐकल्यानंतर देखील त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वराने अद्भुत त्या ठिकाणामध्ये कार्य केलं आणि सचिन काटे अहमदनगर यांचा पास्टरांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीच्या पाठीमध्ये जो काही त्रास होत होता, जे खूप दुखत होतो, ते वचन ऐकत असतानाच तिने ते वचन ग्रहण केलं आणि त्या वचनाच्याद्वारे त्या बहिणीला पूर्ण आरोग्य मिळालं म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. प्रेज लॉर्ड. कधी कधी नाही का वचन ऐकत असताना परमेश्वराची काम करण्याची पद्धत दरवेळेस वेगवेगळी आहे. प्रेज लॉर्ड. आपला परमेश्वर एका पठडीचा असा परमेश्वर नाही. एका बहिणीने पास्टरांना फोन केला होता आणि त्या बहिणीने सांगितलं होतं की त्या बहिणीची टायपिंगचा रिझल्ट तिला पाहिजे होता, टायपिंगची जी परीक्षा तिला द्यायची होती, लॉकडाऊनमुळे परीक्षा तिची पुढं पुढं जात होती आणि ते टायपिंगच्या परीक्षेचं सर्टिफिकेट तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं कारण तिला गव्हर्नमेंट जॉबसाठी ते लागणार होतं. पण आणि त्याआधी देखील तिने टायपिंगच्या दोन परीक्षा दिल्या होत्या आणि त्या दोन्ही परीक्षेत ती बहीण फेल झाली होती आणि तिने पास्टरांचं हे वचन या ठिकाणातून ऐकलं, यूट्यूबच्याद्वारे तिने ऐकलं आणि तिने पास्टरां त्या वचनावर विश्वास ठेवला आणि तिने पास्टरांना फोन केला आणि सांगितलं की पास्टर माझी ही जी परीक्षा आता ठरलेली आहे त्या टायपिंगच्या परीक्षेसाठी माझा तुम्ही विशेष करून माझ्यासाठी प्रार्थना करा जेणेकरून ते सर्टिफिकेट मला खूप गरजेचं आहे पुढं गव्हर्नमेंट जॉब मिळण्यासाठी. आणि आधी दोन वेळा मी प्रयत्न केला पण तेव्हा मी त्या ठिकाणामध्ये फेल झालेली आहे पण आता पास्टर माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली, तिच्या टायपिंगच्या परीक्षेसाठी प्रार्थना केली, त्या बहिणीने टायपिंगची परीक्षा दिली आणि परमेश्वराने अद्भुतरित्या त्या ठिकाणामध्ये देखील त्या परमेश्वराने कार्य केलं आणि त्या बहिणीला 100 पैकी एका पेपरमध्ये 81 आणि दुसऱ्या पेपरमध्ये 82 असे मार्क त्या ठिकाणामध्ये पडले आणि त्यासाठी सरकारी नोकरीसाठी जे काही तिचं अडकळण होतं ते देखील त्या ठिकाणामध्ये दूर केलं आणि जी अशक्य अशी गोष्ट आहे ती परमेश्वराने शक्य केली. दोनदा जरी फेल झालं तरी परमेश्वर म्हणतो माझ्या वचनावर विश्वास ठेवलं, माझ्या सेवकांनी जर तुमच्यासाठी प्रार्थना केली तर मी अशक्य अशा गोष्टी त्या ठिकाणामध्ये शक्य करीन. आणि खरोखर महान चमत्कार त्या ठिकाणामध्ये घडला म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. आणि माझा विश्वास आहे आज वचन ऐकत असताना कोणाच्या तरी देखील जीवनामध्ये परमेश्वर पुन्हा एकदा कार्य करणार आहे, तो चमत्कार आपल्या जीवनामध्ये आज ग्रहण करण्यासाठी आपण तयार राहूयात आणि आपण स्वागत करूयात आपल्या पास्टरांचं रेव्हरंड मनोज तेलोरे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांना अभिवादन, शालोम. स्तुती करतो जिवंत देवाची जो आमच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी करत आहेत आणि परमेश्वर हा चांगुलपणानं भरलेला परमेश्वर आहे. निश्चित आमच्या जीवनामध्ये त्याला आशीर्वाद द्यायचे कारण देवाचा गुणच आहे देणारा. परंतु बऱ्याच वेळा पुष्कळ लोक कन्फ्युजनमध्ये आहेत, प्रश्नामध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत. काही लोक मला प्रश्न करतात की मग आमच्या जीवनामध्ये का उत्तर मिळत नाही. काही लोकांचा वाद आहे, एवढ्या साक्षी एवढ्या लोकांच्या जीवनामध्ये घडतात मग आमच्या बाबतीमध्ये का नाही घडत. देव पक्षपाती आहे का, देव आहे का, काम करतो की नाही करतो. मग अनेक लोकांच्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नाही.
रोज बघितलं तर शेकडो साक्षी घडतात, पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये काम घडतं, परंतु काही लोक वर्षानुवर्ष प्रार्थना करतात आणि आपल्या जीवनामध्ये ते निराश आणि हताश झालेले दिसतात. कर्ज फिटलेलं नाही आहे, लेकर झालेले नाही आहेत. देव तर तोच आहे, तो म्हणतो मी काल आज युगानुयुग एकसारखा आहे. या जगामध्ये देव काम करत असताना त्या लोकांच्या जीवनामध्ये काम करतो जी त्याच्या बरोबर काम करण्यासाठी तयार आहे. देवाला जगात काम करायचंय ना, तर काम करण्यासाठी त्याला विश्वासणाऱ्या लोकांची गरज आहे. म्हणून तो म्हटलं तू विश्वास दर्शील तर देवाचं गौरव पाहशील. विश्वास धरणं फार महत्वाचं आहे. आज जी गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे, शरीरामध्ये पाच इंद्रिय आहेत, त्याला ज्ञानेंद्रिय असं म्हटलेलं आहे. परंतु यातलं एक जे इंद्रिय आहे, या पंचेंद्रियामध्ये जे तुमच्या शरीरामध्ये काम करतात, सगळ्याची नावं सांगत बसत नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही, परंतु एका इंद्रियामध्ये जी ताकद आहे आणि त्या ताकदीविषयी आज आम्ही जाणून घेणार आहोत. ते तुमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि जो कोणी त्या इंद्रियाला देवाच्या योजनेनुसार किंवा ज्याला त्या इंद्रियाचं महत्त्व समजलं, ते जे इंद्रिय तुमच्या शरीरामध्ये देवाने ती जाणून बुजून ठेवलेलं आहे आणि त्या इंद्रियाला जर तुम्ही बघितलं तर शास्त्रामध्ये तुमचं जीवन तुमचं भविष्य घडवण्याचं काम ते करतं. त्या अवयवासंबंधानं किंवा त्या इंद्रिया संबंधानं आज आम्ही पाहणार आहोत, त्याच्यामुळं तुमच्या जीवनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. माझ्या जीवनात चमत्कार का घडत नाही, माझी परिस्थिती का बदलत नाही, माझ्या स्थितीमध्ये फरक का पडत नाही, देवानं सगळ्याला ती इंद्रिये दिलेली आहेत. आणि सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस देवानं ते इंद्रिय वापरूनच या सृष्टीला अस्तित्वात आणलेलं आहे. आज जे तुम्ही पाहणार आहात, हा उपदेश संपल्यावर, हा संदेश संपल्यानंतर कदाचित त्या इंद्रियाचा वापर जर तुम्ही विश्वासानं केला तर येणाऱ्या दिवसामध्ये तुमची स्थिती बदललेली असेल. कारण हे शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. मी सांगितलं तर ते खोटं आहे, मी सांगितलं तर बुद्धीने सांगेल, मी सांगितलं तर त्याच्यामध्ये ज्ञान प्रकट होईल. देव सांगतो ना, बायबल सांगतं आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल पण त्याचं वचन कधीच नाही होणार नाही, कधीच नाही, कधी न टळणार, कधी न बदलणार वचन. जी तुमच्या परिस्थितीला बदलण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. वाचणार आहोत आम्ही एक वचन आणि तुमच्या उपदेशाचं टायटल तुम्ही लिहू शकता आणि तुमच्या रोजच्या जीवनासाठी मित्र म्हणतो कायम लक्षामध्ये ठेवा, मरेपर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचं टायटल असेल माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी. माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी, स्तोत्र 45 आणि त्याचं पहिलं वचन. स्तोत्र 45 आणि त्याचं पहिलं वचन. माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे राजाविषयी जे काव्य मी रचलं ते मी म्हणून दाखवतो माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. स्तोत्र करता म्हणतो की माझी जीभ जी आहे ती कुशल लेखकाची लेखणी आहे. आमेन. पण या लेखणीमधनं जे लेखन लिहिलं जाणार आहे, लेखन लिहिणं म्हणजे जे तुम्ही लिहाल तुमच्या जीवनाच्या बाबतीत, तुमच्या लेकरांच्या बाबतीत, तुमच्या स्वतःच्या भविष्याच्या बाबतीत, तुमच्या शरीराच्या बाबतीमध्ये, तुमच्या फायनान्शियल पोझिशनच्या बाबतीमध्ये जे तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जीभ कुशल लेखकासारखी वापरावी लागणार आहे. कुशल लेखकाच्या बाबतीमध्ये हॅरी पॉटर ज्यानं लिहिलं ना, लेकर आवर्जून बघतात अब्जावधी रुपये आणि त्यानं त्या चित्रपटातनं मिळवले आणि तो हॅरी पॉटरची ती सिरीजच आहे. काय सुंदर लिखाण, काय सुंदर त्याच्या कल्पना, म्हणजे त्याच्या कल्पनेमध्ये जे त्यानं मांडलं आम्हाला असं वाटतं तसं वास्तव जीवन असावं. आणि बायबल पण काय सांगतं माहिती का, मी तुमच्या वास्तव जीवनाला पलटून टाकण्याची ताकद तुमच्या अवयवामध्ये ठेवलेली आहे आणि तो माझा अवयव माझी जीभ आहे. आणि याच जिभेमधनं शब्द बाहेर पडण्यासाठी किंवा तुमचं भविष्य लिहिण्यासाठी तुमच्या आतमध्ये, फार सुंदर शब्द वापरला, माझ्या आतमध्ये सकारात्मक
विचारांच्या उकळ्या फुटायला पाहिजे. लिहिले वाचा बरं, काय लिहिले तिथं? माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. पहिली गोष्ट, जर माझ्या जिभेनं माझं भविष्य चांगलं लिहिलं पाहिजे. सगळ्याला वाटतं की मला स्वतःचं घर असावं, मला स्वतःची चांगली गव्हर्नमेंटची नोकरी असावी. पण प्रॉब्लेम काय माहिती का, ज्यास मी चांगलं विचार करतो ना, त्यावेळेस माझ्या अंतःकरणामध्ये चांगल्या विचारांची उकळी फुटायला पाहिजे. ती नसती फुटत. लेकरांचा विचार केल्यावर आम्हाला असं वाटतं याची बुद्धिमत्ता इतकीच आहे, मग याला काही चांगली नोकरी मिळणार नाही, याला चांगली लग्नासाठी मुलगी मिळणार नाही, हा म्हातारपणी मला सांभाळणार नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये जे विचार उकळ्यांच्या रूपाने फुटतात ना, आणि तुमची जीभ त्याप्रमाणे तुमचं भविष्य लिहायला सुरुवात करते. देव तुमचं भविष्य वाईट नाही लिहून ठेवत. म्हणून देवाला काम करायचंय, पण देवाला काम करायचंय तर त्याला जी जीभ तुमच्यात दिली ना, ते जिभेने तुम्ही जे शब्द बोलाल तसं देव तुमच्या वतीनं काम करणार आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर रात्री झोपतानाच विचार केला आणि म्हटला आज सांगता येत नाही सकाळी माझं शरीर तापानं ताप येणारच आहे. पुष्कळ लोक लस घेताना आणि लस घ्यायला जाताना आधीच मला प्रार्थना करायला सांगतात आणि म्हणतात आम्ही लस घ्यायला जाणार आहे, उद्या मला त्रास होणे. म्हणजे तुम्ही त्रास लिहून ठेवला आहे, तुमच्या लेखणीने तुम्ही लिहून ठेवलेला आहे. रिझल्ट लागण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या लेकरांसंबंधानं ज्या कल्पना केल्या, तुमच्या लेकराचं भविष्य तुम्ही लिहून ठेवलं आहे. आणि मग स्तोत्र करता म्हणतो माझ्या जिभेनं कुशल लेखणीचं काम केलं पाहिजे. तुमची जीभ जी आहे ना, देवानं तुम्हाला दिली तुमचं भविष्य लिहिण्यासाठी. चार कोड्यांनी तीच आपल्या जिभेचा वापर केला. काय म्हटले कोणी? दुष्काळ बाहेर आहे, शमरुणाभोवती सैनिकांचा वेढा आहे. बाहेर थांबलो तरी दुष्काळाने मरणारे उपासमारणी मरणार आहे, पण आतमध्ये जाऊ. सैनिकांनी जिवंत ठेवलं तर ठेवू नये, तर त्यांनी मारून टाकलं तर मरणारच आहे, पण भविष्य मात्र त्यांनी लिहायला सुरुवात केली. आज सकाळी मी तुम्हाला उत्तेजित करतो, देवानं तुमचं भविष्य तुमच्या जिभेच्या हाती ठेवलेलं आहे, ते तुम्हाला आज सकाळी लिहायचंय. त्याच्यासाठी आतमधनं चांगल्याच उकळ्या फुटल्या पाहिजे, चांगल्या विचारांच्या पर्याय. तुम्ही जे बोलता ना तेच घडलं जातं. देवाला काम करण्यासाठी या जिभेची गरज आहे, पण जिभेला काम करण्यासाठी अंतकरणाची गरज आहे. कारण शास्त्र काय सांगतं माहिती का, जे आतमध्ये आहे तेच मुखावाटे बाहेर पडतं. आणि तसं घडतं. मग बरेच लोक म्हणतात मी तुला म्हणलं होतं ना तिकडून जाऊ नको, बघ खड्ड्यात पडला का नाही, गाडी धडकली का नाही. कधी कधी आम्ही म्हणतो धडकल धडकड म्हणून स्वरू धडकून जातं. मग आम्ही मी तुला म्हटलं होतं ना, म्हटलं होतं म्हणजे तू लिहून ठेवलं होतं तू धडकणार आहे म्हणून. शास्त्रात तर लिहिलं तुझ्या उजवीकडे सहस्रावधी डावीकडे लक्षावधी पडतील ते तुला भेटणार नाही. पण लेखणी देवानं तर लिहून ठेवलं तुमच्या बाबतीमध्ये. तू जाशील तिकडं तू यशस्वी होशील, पण कित्येक लोक प्रत्येक बाबतीमध्ये कन्फ्यूज आहेत. मी हा बिझनेस काढला सक्सेसफुल होईल का नाही, मी अमक्या शिक्षा आणि ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि मी तिथं यशस्वी होईल का नाही. तुझ्या लेखणीनं तुझं जीवन तू घडवायला सुरुवात केली. माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. माझं जीवन घडवण्याचं काम करण्यासाठी पवित्र आत्म्याला काम करू द्या. हालेलुया. म्हणून हे अशिक्षित अडाणी असणारे येशूचे शिष्य, ज्या पेत्रानं येशूला तीन लोकांसमोर नाकारलं, तीन लोकांच्या जबाबामध्ये नाकारलं, तोच पेत्र माडीवरती गेल्यावर प्रभूनं पवित्र आत्म्याची जिव्हा त्याच्यावरती पाठवली आणि पेत्रानं आपलं भविष्य लिहून काढलं. तीन लोकांसमोर नाकणारा पेत्र 3000 लोकांचा बाप्तिस्मा करतो का? जिभेचं परिवर्तन झालं, शब्द बदलले. आधी नाकारत होता, आता जी जीभ मिळाली ती पवित्र आत्म्याची जीभ आहे. आणि या जिभेवरती सगळं देवाचं सामर्थ्य. लक्षात घ्या, देवानं सामर्थ्य इकडं तिकडं कुठं ठेवलं नाही, सामर्थ्य तुमच्या मध्येच आहे. तुमचं जीवन घडवण्यासाठी सामर्थ्य तुमच्या मध्येच आहे. प्रियानो, इकडं तिकडं पाहू नका. सकाळी उठल्याबरोबर आपल्या स्वतःला आरशासमोर ठेवून रोज सकाळी बोलत जा, परमेश्वरानं मला आरोग्य दिलेलं आहे. ही लेखणी तुमच्यासाठी आरोग्य लिहायला सुरुवात करेल. मी इकडचं तिकडचं कुठं सांगत नाही, घाण देऊ नये का. ज्यावेळेस तुमच्याकडे ही जीभ असती ना, ही जीभ आणि मोठी ताकद तिच्यामध्ये, सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायाच्या 3 वचनामध्ये देवानं या जीभेचा वापर कशा पद्धतीने केला. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 3 वचन वाचा बरं. देव बोलला. हा देव बोलला. प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देव सुद्धा आम्ही पाहतो की देव बोलला प्रकाश हो प्रकाश झाला. म्हणजे देवानं जिभेचा वापर करून प्रकाश आणला. तुम्हालाही तुमच्या जिभेचा वापर करून तुमच्या जीवनातला अंधकार दूर करायचा. तुम्ही बोलत राहा फक्त. हालेलुया. कदाचित
प्रकाश लगेच होणार नाही असं लिहिलंय. अनंत काळपर्यंत देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता, पण ज्या दिवशी देवाला कळलं की आता मला बोलायला पाहिजे आणि तो बोलल्याबरोबर प्रकाश झाला, तो बोलल्याबरोबर आकाशामध्ये पक्षी संचार करायला लागले, तो बोलल्याबरोबर पाणी वेगळं झालं. देवाचे प्रिय लोक, पुष्कळ तुमचे आशीर्वाद अडलेले आहेत कारण तुम्ही बोललं नाही आणि सैतान तुमच्या जिभेला आणि तो बंदिस्त करून टाकतो. म्हणून आम्ही पाहतो येशू ख्रिस्त एका ठिकाणात गेल्यावर तिथं असं लिहिलं, तिथं एक मुखबधीर होता आणि तो बोल त्याला बोलता येत नव्हतं कारण मुका आत्मा त्याला लागला होता. अनेक लोकांना सैतानानं अशाच प्रकारे मुख करून ठेवलं, ते आपल्या भविष्यासंबंधानं, लेकरासंबंधानं, परिवारासंबंधानं, पती संबंधानं, पत्नी संबंधानं कधी चांगले विचार करू शकत नाही, चांगलं बोलत नाही, त्यांच्या आतमध्ये आपल्या आणि आपल्या संबंधानं चांगल्या विचारांच्या उकळ्या फुटत नाही आणि मग देवाला दोष देतात, देवा तू माझं जीवन का चांगलं लिहित नाही. तो म्हणतो नाही रे, तुला लिहायचंय मी घडवणार आहे, तुला कसं जीवन पाहिजे तसं तू लिहायला सुरुवात कर आणि त्या पद्धतीनं आणि मी तुझ्या बाबतीमध्ये करणार आहे. म्हणून अब्रामाला देवानं सांगितलं तू आकाशातल्या ताऱ्यांकडे पहा तशी तुझी संतती निर्माण करेल. अब्रामान आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहताना मुखानं बोलायला लागला, चित्र तयार करायला सुरुवात केली आणि त्याला इसाकासारखं एक सुंदर भविष्य मिळालं. तुमचं देखील भविष्य, कदाचित डॉक्टर तुम्हाला सांगत असतील की या पद्धतीनं तुझ्या बाबतीत काही घडणार नाही, पण तुझी जीभ मात्र ते घडवून आणणार आहे, तुझी जीभ घडवून आणणार आहे कारण तुझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. तुझे सगळे रिपोर्ट्स आणि समोर ठेवून त्या रिपोर्टशी बोलायला सुरुवात कर. माझा देव बोलला, आकाश हो, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला, आता मी बोलणार आहे, मला प्रभू लेकरू देणार आहे. 100व्या वर्षी जर देवानं अब्रामाला संतान दिली तर माझा देव मला देण्यासाठी समर्थ आहे. आज सकाळी मी तुम्हाला उत्तेजित करेल, तुमचं भविष्य लिहायला सुरुवात करा कारण देवानं तुम्हाला कुशल लेखकाची जीभ दिलेली आहे. जसा लेखक लिहितो ना तसं आपल्या जीवनाचं स्वप्न लिहायला सुरुवात करा. लिहायला सुरुवात करा तुमच्या लेकरांचं भविष्य. देवानं तुम्हाला तुमची लेकर जगामध्ये भरकटण्यासाठी, हॉटेलमध्ये काम करण्यासाठी नाही, तर दाविदाला जसं सर्वोच्च पदावर, योसेफाला जसं सर्वोच्च पदावरती, तशी तुमची लेकरं सर्वोच्च पदावरती. आत्ता त्यांच्या परिस्थितीचा विचार करू नका, त्यांना किती बुद्धिमत्ता आहे. हालेलुया. देवाला जर बुद्धिमत्तेवर काम करायचं असतं तर असं लिहिलं नसतं. जगातल्या ज्ञानांना ज्ञान सांगण्यासाठी त्यांना मूर्खते निवडलेले आहेत. हालेलुया. मूर्खते निवडलेले आहेत. तुम्ही तुमचं भविष्य, तुमच्या लेकरांचं भविष्य तुमच्या जिभेनं खराब करत आहात, तुमच्या जिभेनं त्याचं भविष्य खराब करत आहात. तुम्हाला त्याच्याविषयी चांगलं बोललं पाहिजे, त्याचं भविष्य लिहिण्याचं काम तुम्हाला केलं पाहिजे, तुमच्या स्वतःचं जीवन तुम्हाला लिहिण्याचं काम केलं पाहिजे. देव बोलला आकाश हो, म्हणजे जोपर्यंत देव बोलला नाही तोपर्यंत काहीच घडलं नाही. आणि मग स्तोत्र्या करताना ते समजलं, तो म्हटला अरे माझं भविष्य लिहिण्यासाठी मला माझ्या जिभेचा वापर केला पाहिजे. म्हणून आम्ही पाहतो येशू प्रत्येक वेळेस चमत्कार करण्याच्या अगोदर विचारायचा, तुला बरं होण्याची इच्छा आहे का, म्हणजे तुझ्या लेखणीनेच लिहिलं नाही तर मी तुला कसं बरं करणार आहे. तो जर म्हटला ना प्रभू जीवाला, कोणी कोणी फार पाल्ला लावत होता, येशू एका शब्दात विचारायचं तुला बरं व्हायचंय का, एवढंच उत्तर त्याला ऐकायचंय. तुला नोकरी पाहिजे का, कसली पाहिजे ती बोल ना. तू जर म्हटला देवा कसली पण 4-5 हजाराची दे, तू लिहून ठेवलं 4-5 हजाराची लेख, अरे देताना देणारा देणाऱ्याच्या योग्यतेकडे पाहून बोल ना, तसं लिहायला सुरुवात कर. एवढं सगळं वचन आम्ही ऐकतो. पुष्कळ लोक म्हणतात की तुमच्या वचनानं आम्हाला प्रकाश मिळालं, आम्हाला ज्ञान मिळालं, आमची विचारसरणी बदलली. मला तुमची विचारसरणी तर बदलायची, त्याच्यापेक्षा तुमचं वास्तव, तुमचं वर्तमान बदलायचं का. तुमचं भविष्य लिहिण्यासाठी आजचं वचन आहे आणि येणार दिवसामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एक नवीन गोष्टी घडणार आहेत तुमच्या लेखणीच्या द्वारे. हालेलुया. फक्त हे देवच करू शकतो आणि देव कधी करतो माहिती का, तुमच्या जिभेला लेखणीसारखं तुम्ही लिहायला सुरुवात केली तर. सारखं जर बोललं तुम्ही नाही मी मरणार आहे, लेखणीला लिहून ठेवलं मरायचंय म्हणून, तुमच्या लेखणीला लिहून ठेवलं मरायचंय म्हणून, आणि लेखणीला लिहून ठेवल्यानंतर देव पण म्हणतो मागा म्हणजे मिळेल. तुम्ही मागितलं, लेखणीने लिहिलं, जिभेनं लिहून ठेवलं. पुष्कळ लोक म्हणतात मी रॉकेल टाकून पेटवून घेईल, तुझ्या लेखणीने लिहून ठेवलेलं आहेस, तुझ्या लेखणीने लिहून ठेवलंय तुला. एक दिवस बरेच लोक म्हणतात तो म्हणत होता म्हणून मेला, मरण्याच्या अगोदर तो असंच म्हणत होता मी आत्महत्या करणार आहे.
मग त्याला कोणी नाही वाचवलं का? पुष्कळानं सांगितलं, पण यानं लिहून ठेवलं ना, ह्याची लेखणी कुशल होती, त्यानं चुकीचं लिहून ठेवलं आणि त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला, त्याला जग सोडून जावं लागलं. म्हणून आम्ही पाहतो शमूर्णामध्ये जयस आलिशा तिथे गेला आणि तो म्हटला उद्या जबर स्वस्त होणार आहे. ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत असे ना, त्यानं काय लिहिलं? देवानं आकाश कपाट उघडली तरी एवढी स्वस्थाई होऊ शकणार नाही, असले आशीर्वाद मिळू शकणार नाही. आणि त्यानं लिहून ठेवलं, या ठिकाणात आलिशानं लिहून ठेवलं होतं उद्या जबर स्वस्थाई होणार आहे, परंतु या व्यक्तीनं काय लिहून ठेवलं असं घडणं शक्य नाही. परिणाम काय झाला? त्याच्या भविष्य, त्याची लेखणी, त्याच्या आणि त्याच्या स्वप्नाच्या आड आली. देवानं करायचं ते केलंच, परंतु आम्ही पाहतो त्या ठिकाणामध्ये या हा जो सरदार आहे बाकीच्या लोकांच्या पायाखाली आणि आम्ही पाहतो की पुष्कळ प्रश्न त्या ठिकाणात निर्माण झाले. अशा परिस्थितीमध्ये देव आम्हाला काही गोष्टी शिकवत आहे आणि त्याकडे आमचं लक्ष लागणं फार गरजेचं आहे. जर देवाच्या वचनाकडे लक्ष लावलं, परमेश्वर कठीण नाही, कोणतीच गोष्ट कठीण नाही, परंतु समस्या आमच्या जीवनामध्ये आहे. आम्ही ज्या पद्धतीनं जीवनाचा विचार करायला पाहिजे, ज्या पद्धतीनं देवाच्या वचनावर विश्वास ठेवायला पाहिजे, ज्या पद्धतीनं प्रभूच्या हातामध्ये पडलं पाहिजे त्या पद्धतीने पडत नाही. आणि आम्ही देवाला दोष देतो की प्रभू तू असं का लिहिलं? देवानं नाही लिहिलं माझ्या बहिणी, देवानं नाही लिहिलं माझ्या भावा, तुझ्या जीवेनं तुझ्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. आज आम्हाला आमच्या जीवेचे शब्द बदलणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवानं या सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या बोलला. तो बोलला मोर पाहिजे, मोर आला. तो म्हटला हत्ती पाहिजे, हत्ती आला. किती हे बायबल वाचताना लक्षात घ्या, देव बोलला ती गोष्ट आली. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या गोष्टी बोलणार ते येणारच आहे, ते येणार आहे. तुम्ही बोलत नाही, तुम्ही तुमच्या कुवतीकडे पाहता, तुमच्या निर्माण कर्त्याच्या कुवतीकडे पाहिलं ना, तुमची लेखणी सुंदर सुंदर बोलायला सुरुवात होईल. शद्रक मेशक अबेदनगो काय म्हटले माहिती का? या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे. लेखणीनं लिहिलं, राजाने विचारलं का या भट्टीतनं तुझा देव तुला सोडवेल काय? यांच्या लेखणीनं लिहून ठेवलं, या भट्टीतनं सोडवायला देव समर्थ आहे. नुसतं लिहिल्याबरोबर, लक्षात ठेवा, भट्टीची तीव्रता नाही पाहिली, टाकणारे लोक नाही पाहिले, मागचा अनुभव नाही त्यानं पाहिला. आत्तापर्यंत पुष्कळ लोक भट्टीमध्ये पडले, ते मेले, ते भस्म झाले, त्यांना आतमध्ये पीडा भोगाव्या लागला, हा वास्तविक अनुभव आहे त्यांच्याकडे. या जगातल्या लोकांची परिस्थिती तशीच असेल. कोरोनामुळे पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पुष्कळ लोक कर्जबाजारी झाले, पुष्कळ लोक आर्थिक संकटामध्ये सापडले, पुष्कळ लोकांचं आणि जगणं कठीण झालेलं आहे. परंतु तुम्ही लोकांकडे पाहून तुमचं भविष्य लिहू नका. ज्यानं तुमच्या मुखामध्ये उत्तम लेखणी ठेवली ती लेखणी तुम्हाला लिहायला सांगते. यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत थल्ली तरी आम्ही भिनार नाही. शद्रक मेशक अबेदनगोचा देव मला सांगतो यातनं सोडवायला तुम्हाला समर्थ आहे. तुम्ही घाबरू नका कोणत्या गोष्टीला. तुम्ही जर म्हटलं मला कोरोना होणार आहे मी मरणार आहे, तुम्ही म्हटलं बाकीच्यांची नोकरी गेली माझी जाणार आहे, मग तुम्हाला तुम्ही लिहिल्यानंतर देवाला ते पूर्ण करावं लागणार आहे. देव कोणत्याच गोष्टीची सक्ती तुमच्यावर करत नाही. अनुवादाच्या पुस्तकामध्ये सांगितलं, जीवन मरण शाप आशीर्वाद सगळं मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे, निवड मात्र तुम्हाला करावी लागणार आहे. या लेखणीला निवड करावी लागणार आहे. देवाला दोष देऊ नका, तुमच्या शब्दाला दोष द्या. आणि तुमचे शब्द का त्या पद्धतीने बाहेर पडत नाही? कारण तुमच्या आतमध्ये अंतकरणामध्ये चांगल्या विचारांच्या उकळ्या फुटत नाही. चांगले विचार यायला पाहिजेत, मग ते मुखात बाहेर पडणार आहे. पुष्कळ लोकांच्या डोक्यामध्ये चांगलं आणि विचार नसल्या कारणानं उपदेशकाचं पुस्तक त्याचा 5:1-6 वाचा बरं. उपदेशकाचं पुस्तक 5:1-6 या कुशल लेखकाच्या लेखणीला काय सांगतो देव उपदेशकाच्या पुस्तकामध्ये? विचाराने बोलणे, अविचाराने बोलणं धोक्याचे, धोक्याचं. तू देवाच्या मंदिरी जातो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुमची जीभ कुशल लेखकाची लेखणी म्हणून प्रभूने तुमच्या हातामध्ये दिले, परत मी सांगतो लेखणी लिहिण्याचं काम करते तुमची जीभ, तुमचं भविष्य, तुमचं कुटुंब, तुमची पत्नी, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी याच्या संबंधानं बोलत असताना तसंच घडत जाणार आहे, तसंच घडणार आहे. आत्ताची परिस्थिती पाहू नका. परत मी तुम्हाला सांगतो, तुमची कुवत हे तुमचं
जी कुवत आहे ती कुवत म्हणजे तुमचं वास्तव नाही. देव जे करतो ते वास्तव आहे आणि देव जे ते अलौकिक आहे. ते बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडचं आहे. देवामध्ये जी ताकद आहे ती अमर्याद आहे. पण अमर्याद ताकदीला वापरण्यासाठी देवाला तुमच्या जीवेची गरज आहे. तू आपल्या अंतकरणामध्ये विश्वास धर आणि मुखानं कबूल कर म्हणजे जीवेचा वापर केला पाहिजे. म्हणजे तुझं तारण होईल. तारण म्हणजे सुटका. प्रश्नातनं सुटका. आजारपणातनं सुटका. मग काय म्हटलं वचनामध्ये या कुशल लेखकाच्या लेखणीच्या बाबतीमध्ये कसं बोलावं. काय लिहिले वाचा. अविचाराने बोलणे म्हणजे आता कोणतीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर तुम्हाला विचार केला पाहिजे. देवाला आवडतं का. देव सांगतो का मला हे बोलायला. देवाच्या मनामध्ये ती गोष्ट आहे का. तुमच्या पत्नीनं तुम्हाला घटस्फोट द्यावा. तुमच्या पतीनं तुम्हाला घटस्फोट द्यावा. देवाला वाटतं का तुमच्या शरीरामध्ये रोग असावा. बऱ्याच लोकांमध्ये प्रॉब्लेम तो आहे. जरा डोकं दुखायला लागलं की त्यांना असं वाटतं की माझ्या डोक्यामध्ये कुठंतरी गाठी झालेल्या आहेत. आणि तुम्ही बोलता ते मग डॉक्टर टेस्ट करतात. ते सांगतात सगळं नॉर्मल आहे. पण तुम्हाला आतमध्ये भीती असते. कधी कधी छाती दुखायला लागल्यावर आपोआप तुम्ही म्हणता नाही मला अटॅक येण्याची शक्यता आहे. सगळं तर तुमचं नॉर्मल आहे. मग कालांतराने तुम्हाला ते बीपीचा त्रास सुरू होतो. कशामुळे सुरू झाला. लेखणीनं लिहिलं. देवानं नाही लिहिलं की तुमच्या शरीरामध्ये व्याधी विकार असावा. शास्त्रात तर लिहिलं. देवानं वचनामध्ये सांगून ठेवलं. धार्मिकाच्या तंबूजवळ कोणता व्याधी फिरकत नाही. पण तुमच्या जिभेनं तो व्याधी आणला. तुमच्या जिभेनं तो विकार आणला. समस्या तुमच्या जिभेशी निगडीत आहे. तुम्ही चांगलं बोलत नाही. चांगले विचार करत नाही. काल एका मुलीचा मला फोन आला. श्रद्धा साठे. फार देवाने तिच्या जीवनामध्ये आशीर्वाद पाठवले. आणि मग ती म्हटली की पास्टर एकदा देवाचं वचन ऐकत होते आणि वचन सांगता सांगता तुम्ही म्हटला जे लोक वचन स्वीकारतात त्यांच्यासाठी मी वचन सांगत आहे. मी आज अभिवचन देतो आणि तुम्हाला खात्रीशीर सांगतो ज्यांना घराची गरज आहे त्यांनी स्वीकारा. आमच्यासाठी देवानं चांगलं घर द्यावं. आणि त्यांनी ते म्हटले माझं वय आता एकदम कमी छोटी अजून जास्त नाही 20-21 वर्षाची मुलगी असेल ती. आणि ती म्हटली की मला असं वाटलं माझं स्वतःचं घर आहे. वडिलांचं घर आहे. सगळं माझ्याकडे आहे. चांगली नोकरी माझ्याकडे आहे. आता मला तर लग्न झाल्यावर नवऱ्याचं घर असेल. पण मी म्हटलं जर देवाचं वचन बोलत आहे आपण स्वीकारायला हरकत काय आहे. आणि ती म्हटलं की मी ते स्वीकारलं. तुम्ही सांगता तसं मी स्वीकारलं. आणि स्वीकारल्यावर मी विचार केला की माझं पुण्यामध्ये घर असावं. आणि तेवढ्यामध्ये तिने ते वचन स्वीकारलं. आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये तिला म्हाडाचं लेटर आलं तुमचं घर अलॉट केलंय तुम्हाला पैसे भरायला या. ती म्हटली मी स्वप्न पण पाहिलं नव्हतं की मला असं घर मिळेल. आणि एवढ्या कमी वयामध्ये पुण्यासारख्या ठिकाणात मला म्हाडाचं घर कसं काय मिळालं माहित नाही. पण ती म्हटली पास्टर एक गोष्ट खरी आहे. देवाचं वचन सत्य आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा. ती बोलल्यामुळं तिचं घर झालं. रक्तस्रावी स्त्री म्हणते मी जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते. हे तिच्या जिभेनं लिहिलं हो. आतापर्यंत तिची जीभ काय सांगत होती असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये. बऱ्याच रोग वैद्यांकडे गेली. हकीमांकडे गेली. हाल हाल सोसले. परंतु तिचा रक्ताचा झरा सुकला नाही. मग आता तिच्याकडे डिप्रेशन असलं पाहिजे. तिने हा विचार केला पाहिजे. आता रक्तस्राव होतोच मी मरणार आहे. माझं HB कमी होणार आहे. माझं रक्त कमी होणार आहे. आणि मी मरून जाणार आहे. पण तिला कळालं माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी. आज येशू या गावातनं जाणार आहे. आणि मी जाते लिहायला सुरुवात केली. येशू या गावातनं आल्याबरोबर मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला मी त्याला स्पर्श करेल. आणि मग आम्ही पाहतो तिने नुसतं लिहिलं येशू या गावात आला तर किती बरं होईल. किंवा येशू कुठल्या गावात आहे तिथं मी गेले तर किती बरं होईल. लक्षात ठेवा जस तुम्ही बोलता ना देव तसे मार्ग तयार करतो. बरोबर त्या येशून त्या गावामध्ये तो आला आणि त्यानं प्रवेश केल्याबरोबर ती रक्तस्रावी स्त्री आता ती बोलायला लिहिली. तिने भविष्य लिहायला सुरुवात केलं. काय येशू जाईल त्याच्या अंगात झगा असेल. त्याच्या वस्त्राखाली बोंडे असतील. आणि मग मी जाईल आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जाऊन स्पर्श करेल. लिहायला सुरुवात केलं. कशा पद्धतीने असं नाही म्हटली येशू येईल आणि मला स्पर्श करेल आणि मी बरं होईल. तिनं लिहायला सुरुवात केलं. कुशल लेखकाच्या लेखणीप्रमाणे मी जाईल त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल. कान देऊ नये का. तुम्ही आपल्या जीवनासंबंधानं करेक्ट पिक्चर तयार करा. कशा पद्धतीने तुमचं जीवन असावं. कशा पद्धतीनं तुमचं कुटुंब असावं. कशा पद्धतीनं तुम्हाला पती असावा. कशा पद्धतीने तुम्हाला पत्नी मिळावी. कशा पद्धतीने तुमची नोकरी असावी. कशा पद्धतीनं तुमचं जीवन असावं. असं जगू नका. कुशल
लेखकाप्रमाणे तुमचं जीवन लिहायला सुरुवात करा आणि देव तिथं घडवणार आहे आणि तो आणि तुम्ही लिहित असताना देव तिथं परिस्थिती बदलत असतो. त्याला ठाऊक आहे माझ्या प्रिय लोकांना याची गरज आहे. आणि मग परमेश्वर जे तुम्ही लिहिताना त्या वहीमध्ये बघून म्हणतो, यानं लिहिलं ते तयार करा, यानं सांगितलं त्या पद्धतीने घडू द्या, याला या गोष्टीची आठवण आहे. आणि आम्ही पाहतो त्या दिवशी येशू तिथे येणार आहे. तिकडं देवपित्यानं सांगितलं, आज त्या बाईप्रमाणे त्या गावात तुला जावं लागेल. त्या बाईनं लिहून ठेवलं, येशू जर या गावात ना आला तर मी त्याच्या जवळ जाईल, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला आणि स्पर्श करेल. मग त्या दिवशी गोंडा घातलेला आणि त्याचं वस्त्र त्याला घालावं लागलं. कारण तुम्ही जसं बोलता तसं घडलं जातं, तुम्ही जसं बोलाल तसंच घडलं जाणार आहे. वर्षानुवर्ष एका छोट्याशा घरात राहून नका, आता तुम्ही लिहायला सुरुवात करा. असं लिहा की लोक पाहिल्यावर देवाचं गौरव करतील आणि म्हणतील हाच तो देव आहे, हाच तो देव आहे ज्यानं माझं जीवन घडवलं. लक्षात ठेवा, परमेश्वराला तुम्हाला घडवायचंय पण लेखणी तुमची मजबूत असू द्या. आज सकाळी अंतःकरणामध्ये चांगल्या विचारांच्या उकळ्या फुटू द्या. असे विचार की जे तुमची परिस्थिती बदलून टाकेल, असे विचार जे तुमचं भविष्य बदलून टाकेल. देवाचे प्रिय लोक हो, हे देवाचं वचन हे सजीव आहे, सक्रिय आहे आणि ते कार्य करण्यासाठी समर्थ आहे. पण तुमच्या विचारांमध्ये चांगल्या अंतकरणात चांगल्या विचाराची उकळी फुटणं गरजेचं आहे. विचारपूर्वक बोल. कोणती गोष्ट बोलताना का विचारपूर्वक बोल म्हटलं माहिती का? तू बोललं तसं घडणार आहे. हालेलुया. मग तुला विचारपूर्वकच बोलावं लागेल. कधी सुद्धा वाईट विचाराचं बोलू नको, रागात पण बोलू नकोस. पाचावर काय लिहिले तिथं? अविचाराने बोलणे. अविचाराने बोलणं धोक्याचे. धोक्याचं. तू देवाच्या मंदिरी, देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा, जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक, सांभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करण्यास, बोध श्रवण करण्यास समीप जाणे, समीप जाणं हे मूर्खाच्या बलिहवनापेक्षा, मूर्खाच्या बलिहवनापेक्षा बरे. बरे. आपण अधर्म करतो, आपण अधर्म करतो हे त्यास कळत नाही, हे त्यास कळत नाही. बोलण्याची घाई करू नको, बोलण्याची घाई करू नका, बोलण्याची गडबड करू नका. परिस्थिती कशी का असे ना, तुम्ही बोलण्याची गडबड करू नका. तुम्ही बोलून धोक्यामध्ये अडकता. मग सगळ्यात चांगलं काय माहिती का? शहाणा कोण जो आपलं तोंड उघडत नाही तो शहाणा. हालेलुया. कधी कधी तुम्हाला काही सुचलं नाही ना, गप्प राहा, बोलू नका. पण बोलताना विचार करून बोला. कारण तुम्ही तुमच्या विचारानं धोके निर्माण करता. सकाळी निघताना दोघांची भांडणं चालू होतात. मग तो नवरा पण बायकोला म्हणतो, आज तुझी किरकिर ना, ऑफिसमध्ये माझं सगळं काम चुकणार आहे. धोका निर्माण केला तुम्ही बोलण्यानं, धोका निर्माण केलेला आहे. का ऑफिसमध्ये मिस्टेक झाल्या तुम्ही बोलताना म्हटलेला आहे. पती पत्नींनो, एकमेकाशी वाद होताना सावधगिरीने बोला. न जाणो तुमच्या शब्दानं तुमचा पती त्याच्या जीवनामध्ये काही धोके निर्माण होऊ नये, त्याच्या जीवनामध्ये संकट निर्माण होऊ नये. कारण देव शब्द पकडतो. देव आपले शब्द तुमच्या मुखामध्ये घालणार नाही, पण तुमच्या शब्दानं तुमचं जीवन घडवणार आहे. जे शब्द तुम्ही पकड बोलणार आहे ते शब्द सैतान घेऊन जाणार आहे, ते शब्द तुमचा न्याय करणार आहे. म्हणून परमेश्वराच्या मंदिरात जाताना तो काय म्हटला की तुम्ही जे बोलताना जास्त ऐकता. ऐकणारे खूप आहेत, खूप ऐकणार आहेत. आता एक गेल्या रविवारचा उपदेश 13,000 लोकांनी बघितला, म्हणजे ऐकणारे खूप झाले. एक आठवड्यात 6 दिवसात 13,000 लोक बघतात. ऐकणारे खूप आहेत, पाळणारे किती आहेत, बोलणारे किती आहेत. ऐकणारे कमी असू द्या पण कृती करणारे अधिक असू द्या. जगाची परिस्थिती बदललेली असेल, मंडळांची स्थिती बदललेली असेल, परिवाराची स्थिती बदललेली असेल. नुसते बिलिव्हर्स असू नका. बिलिव्हर्स म्हणजे काय? आता बिलिव्हर्स म्हणजे एक फॅड झालेला आहे. त्याला हालेलुया म्हणता आलं पाहिजे, त्याला गाणे गाता वर्शिप करता आली पाहिजे, त्याला वाद्य वाजवता आलं पाहिजे, त्याला नाचता आलं पाहिजे. झाला तो बिलिव्हर्स. तो बायबल वाचतो तो प्रार्थना. बिलिव्हर्स तो नाही. बिलिव्हर्स जो ऐकतो आणि विचारपूर्वक बोलतो तो बिलिव्हर्स आहे. बिलिव्हर्स कोण आहे? येशू नावेत न उठला, वादळाकडे पाहिलं, त्याला धमकावलं, वादळ शांत झालं, त्याला विश्वास होता, तो बिलिव्हर होता. वादळ माझं ऐकणार आहे. आणि बिलिव्हर्स काय म्हटले? हा आहे तरी कोण? वारं वादळ याचं ऐकतात, लाटा सुद्धा याचं ऐकतो, समुद्र सुद्धा याचं ऐकतो. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही ऐकणारे आहात
का जे अनुभवलं ते करणारे लोक आहात. तुमच्या जीवनातलं वादळ शांत करण्याची ताकद तुमच्या जिवेमध्ये देवानं ठेवलेली आहे. हालेलुया. तुम्ही वादळ पण निर्माण करू शकता, त्याला शांत पण तुम्ही करू शकता. वाचूया एक वचन, याकुबाचं पत्र आणि त्याचा 3:5 पहा, या जिभेची ताकद किती जबरदस्त आहे. याकुबाचं पत्र 3:5. तसे जीभ ही तसं जीभ सुद्धा लहानसा अवयव असून, फार छोटासा अवयव जीभ आहे. हा लहानसा अवयव असून, लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची, मोठ्या गोष्टींची हुशारकी मारते, हुशारकी मारते. पहा पहा लहानशी आग, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते, केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. जीभ ही आग आहे, जीभ ही आग आहे, ती आणि तिचे भुवन आहे. पहा या जिभेला आग म्हटलेलं आहे आणि जिभेला आणि तिचं भवन पण म्हटलेलं आहे. सगळी आणि ती, सगळं पाप, सगळं तुमचं भविष्य या जिभेवरती, छोटीशी जीभ आहे, सगळ्यात छोटा अवयव आणि तो दिसत पण नाही, आतमध्ये आहे. सगळ्याचं डेकोरेशन करता येतं पण जिभेचं करता येत नाही. आता ते करतात काही काही लोक, चाठाळ लोक आहे, जास्तीचेच आहेत ना का ते, पण ती बाहेर काढून तर फिरता येत नाही ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या शरीराला असं म्हटलं, खाली खाली लिहिले मला वाटतं तारूला सगळ्या, हा असं बरं, मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही, समर्थ नाही. श्वापदे, पक्षी, पक्षी सरपटणारे प्राणी, समुद्रातील जीव, या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे, झाला आहे. परंतु मनुष्यापैकी, मनुष्यापैकी कोणीही, कोणीही जिभेला वश करावयास. बघा काय या जिभेची ताकद माहिती का, सगळ्या प्राण्यांना वश करता येतं. सापाला सुद्धा शिकून तो डोंबारी जादूचा खेळ करतो, त्यालाही कंट्रोल करता येतं. वाघ जोर आणि सगळ्यांवरती हल्ला करतो, पण दुबईमध्ये बघितले तर लोकांनी वाघ पण पाळून ठेवलेले आहेत, सिंह पाळून ठेवलेले आहेत, त्यांना कंट्रोल करता येतं. पण एवढासा छोटासा अवयव, या अवयवाला कोणाला कंट्रोल करता येत नाही, म्हणून तो शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. पण ज्या दिवशी ह्या जीवेला कंट्रोल करायला शिकाल ना, त्या दिवशी सगळी रूपरेषा जीवनाची बदलून जाईल. बायबल सांगतं ती आग पेटवणारी अशा स्वरूपाची आहे. पुन्हा मी पाहतो, येशू ख्रिस्ताला जगामध्ये आग पेटवायची होती आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यावर स्वर्गामध्ये गेला आणि त्याला ठाऊक आहे हे जे पृथ्वी तलावरती माझे 11 शिष्य आता राहिलेले आहेत ना, यांना जोपर्यंत मी चांगली जीव देत नाही तोपर्यंत ते रान पेटवणारच नाहीत. मग आम्ही पाहतो, यरुश्लेम सोडून जाऊ नका, पित्यानं देव केलेली देणगी जोपर्यंत येत नाही तिथं तोपर्यंत तुम्ही प्रार्थना करत राहा. 120 लोक माडीवरती प्रार्थना करत राहिले, 120 लोकांवरती जीवा उतरून आल्या, परंतु सगळ्यांनी याचा वापर केला नाही. ज्याला कळालं या जिभेची ताकद, ज्याला कळालं या जिभेचं सामर्थ्य, तो पेत्र उठला आणि उपदेश केला आणि 3,000 लोकांचा बाप्तिस्मा झाला. तुमच्यामध्ये ऐकणारे कदाचित 120 लोकांसारखे लोक असतील, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, हा उपदेश त्या लोकांच्या जीवनामध्ये आणि ही जिभेचं काम त्या लोकांच्या जीवनामध्ये येईल ज्याला कळेल हा छोटासा अवयव पण आग पेटवणार आहे, आग पेटवणार आहे. कान घेऊ नाही का, या ज्यावेळेस याकोबाच्या विहिरीवरती या शमरोनी स्त्रीला येशून दर्शन दिलं आणि येशू तिच्याशी बोलू लागला, इकडच्या तिकडच्या गप्पा त्यानं मारल्या नाही, त्यानं पाण्याविषयी बोलला, भाई मला पाणी दे, मला पाणी दे. ती म्हटली, महाराज तुम्ही यहुदी, मी शमरणी, माझ्याच पाणी कसं पिता. पण तो म्हटला, बाई तुला पाणी मागणारा आणि हे कोणे कळालं असतं तर तू त्याला पाणी मागितलं असतं, आणि जर मी तुला पाणी दिलं असतं, तुला आणि माझ्याकडे पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं की तुला या जिभेनं परत कधी पाणी मागण्याची गरज लागली नसती. मग तिला पाणी मिळालं का, तिथं घागर तिथंच टाकली, परंतु त्यानं तिला पाणी दिलं, तिच्या जिभेवरती अशी चव टाकली, अशा पद्धतीचं पाणी तिला दिलं. आता तिच्या जिभेची चव बदलली, आता अश्लीलता तिच्यात नव्हती, आता दैहिकता वासना तिच्यात नव्हती. बायबल सांगतं जी जिभा आणि प्रभूनं तिची बदलली, शमरणामध्ये गेली आणि रान पेटवलं, आग पेटवलं, अख्खं शमरण त्या ठिकाणामध्ये आलं. मला तुम्हाला सांगू द्या, जर आज देवाचं वचन तुम्ही ऐकत असाल, तुम्ही सामान्य व्यक्ती असाल, मला माहित नाही तुमचा स्वभाव काय, जर येशू ख्रिस्त एका स्त्रीला, व्यभिचारी स्त्रीला आणि तिच्या
त्या जीवेची ताकद तिला देऊन अख्खं शमरोन बदलतो. एक जर बहीर या ठिकाणामध्ये देवाचं वचन ऐकून चार्ज अप झाली आणि तिला तिच्या जीवेची ताकद जर समजली तर गाव बदलण्याला वेळ लागणार नाही प्रियांनो, हो शहर बदलायला वेळ लागणार नाही. आणि तो अग्नी ते संजीवन आणि ते मोठं रिव्हिलेशन एक मोठं रिव्हायवल आणि आल्याशिवाय राहणार नाही. उठा आपल्या जीवेची ताकद जागी करा आणि समजून घ्या एक छोटासा अवयव याला कंट्रोल करा. आता इथं भांडण्यासाठी अपशब्द वापरण्यासाठी आणि कुणाची निंदा करण्यासाठी नाही तर देवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी जसं शमरोनी स्त्रीनं आणि प्रभूच्या वचनाची घोषणा केली. आता समस्या अशी या स्त्रीविषयी सगळ्याला माहित होतं ती व्यभिचारी आहे पण जीवेची ताकदच आहे. ज्या शलमोनाला देवानं तीनदा दर्शन दिलं त्याला देव समजला, अजूनपर्यंत कोणाला दर्शन दिलं नव्हतं पण शलमोनाला देवानं स्वप्नात दर्शन दिलं. ज्ञान बुद्धी सामर्थ्य ताकद सगळं मी तुला देतो म्हटला, परंतु याच शलमोना संबंधानं ज्ञानी व्यक्ती संबंधानं आम्ही पाहतो की त्याच्या उपपत्न्या ज्या त्यानं विधर्मी केल्या होत्या त्या जिव्हेनी त्याचं मन देवापासून त्यानं वळवलं. कारण या जिव्हेला रान पेटवण्याची ताकद आहे, ती कुणाची जीभ सुद्धा उद्ध्वस्त ते कुणाचं जीवन पण उद्ध्वस्त करू शकता. या जिव्हेनं या शमशोडाला आम्ही पाहतो ज्या शलमोनाला या जिव्हेनं काय केलं त्याला मूर्तीपूजा करण्यासाठी लावलेली आहे. विसरून गेला सगळं काही पण इकडं मात्र एक व्यभिचारी स्त्री या व्यभिचारी स्त्रीनं मात्र त्या जिव्हेला कंट्रोल केला. हालेलुया, तिने कंट्रोल केला. मग ज्या जीभ कंट्रोल करती ना तर समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं बायबल काय सांगतं माहिती का, तू मूक उघड म्हणजे मी ते भरेल. भरेल म्हणजे नेमकं काय हो, भरेल म्हणजे मी तुझ्या जीवेला वळण लावील. काय बोलायचं ना ते तुझ्या जीवेला शिकवेल, कारण ती आग पेटवणारी आहे. आता ही आग पेटती कुठून, जोपर्यंत पवित्र आत्मा नाही त्यास पण आग पेटती. काही लोकांचं जीवन ज्यांचं तारण नाही ज्यांचा उद्धार नाही ज्यांच्याकडे दैहिक जीव आहे जन्माला आलेली ज्या कुटुंबात जन्म घेतला तिथली त्याच्याकडे जीव आहे आणि तो बोलतो त्यास भांडणं लागतात. ती व्यक्ती बोलते त्यास कुणाचं तरी मन दुखवलं जातं, तो व्यक्ती बोलल्यानंतर माणसं तुटली जातात. एकदा जीवेचं कंट्रोल त्या जीवेनं केलं पवित्र आत्मा आल्यावर आणि मग पवित्र आता काय होतं माहिती का, ही दैहिक जीभ दबली जाती आणि आत्मिक जीभ त्याच्यावरती प्रभाव टाकते आणि ती प्रभाव टाकल्याबरोबर आता माणसं बोलल्यावर तुटत नाही जोडली जातात. इथं शब्दानं कोण दुखवत नाही, या शब्दातली ताकद ती प्रभाव टाकायला सुरुवात करते. शमरोनी स्त्रीनं याच्या अगोदर पण प्रभाव टाकला होता आणि सहा नवरे दुसऱ्याचे तिने घरामध्ये आणले होते, म्हणजे या जिभेचं नियंत्रण सैतानानं केलं होतं पण आता येशूनं तिच्या जिभेचं नियंत्रण केलं आणि सहा लोकांच्या ऐवजी अख्खं गाव येशूला भेटण्यासाठी आलं. ही जिभेची ताकद आहे, ही जिभेची ताकद आहे. या जिभेला वापरू द्या देवाच्या गौरवासाठी. ती रान पेटवणारी असं म्हटलेलं आहे. तुमच्या जिभेनं कोणाचं तरी जीवन कुठली मंडळी कोणाच्या घरामध्ये आग नाही लावली पाहिजे. आग लावायची ना तर जगात लावायची, गावांमध्ये आग लावायची जे ख्रिस्तासाठी भूके प्यासे होऊन देवाच्या वचनासाठी मार्ग आक्रमण करतील ती आग लावायची आम्हाला. मग ती आग कोण लावणार आहे, तुमची जीवा. तुमची जीवा आग पेटवणारी अशा प्रकारची जीवा आहे आणि म्हणून लक्षात ठेवा. मला वाटतं योहानाचं शुभवर्तमान 4:28-30 वाचता का, योहानाचं शुभवर्तमान 4:28-30 ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकू. या स्त्री संबंधाने म्हटलं ती घागर तिथेच टाकली. काय घागर टाकली माहिती का, पहा या जिभेची ताकद. माणूस ज्यास रागाला येतो ना, समजा कुठंतरी तो चाललेला असतो सामान वगैरे सगळं त्याच्याकडे असतं आणि कोणीतरी त्याच्याशी वाद घालतं सगळं सामान तिथंच टाकतो आणि भांडायला मोकळा होतो का, त्याला आग लागलेली आणि ती आग कोण लावती जीवा. मग त्याचं काय नुकसान होतं ते विचार करत नाही. जीवेची ताकद एवढी आहे असं म्हणतात. जगाचं जग नाश करण्याचं विनाशक हत्यार जवळजवळ जग 1500 वेळा नष्ट करण्याची क्षमता अमेरिकेनं साठवून ठेवलेली आहे आणि फक्त प्रे
प्रेसिडेंटचा एक शब्द हॅलो शब्द तिथं गेला आणि त्यांनी ते बटन दाबलं ना तर तिथनं जवळजवळ काहीतरी म्हणतात 30 मिनिटांमध्ये जगात सगळीकडे त्यांची विमानं जातील आणि सगळं जग उद्ध्वस्त करून फक्त त्या जिभेच्या कंट्रोलवर आहे. ज्या दिवशी त्यांच्या तोंडातनं शब्द निघेल त्या दिवशी जग नष्ट होऊन जाईल. पण एवढे दिवस त्या जिभेला कंट्रोल करून ठेवलं प्रेसिडेंटने. प्रेसिडेंटने म्हणण्यापेक्षा तो तिथे कंट्रोल करणार. पण तो म्हटलेला आहे त्याच्या येण्याच्या अगोदर अग्निगंधकाच्या द्वारे देव जगाचा नाश करणार आहे. या जिभेचं नियंत्रण त्या दिवशी देव सोडेल ज्या काळाची पूर्तता होईल. आणि काळाची पूर्तता झाल्याबरोबर जी शस्त्र यांनी येशू ख्रिस्तानं सांगितली होती म्हणून त्यांना पाण्याने नाश नाही करणार, आता अग्न्यानी गंधकाच्या द्वारे. मग यांनी साठवून ठेवलं अग्न्यानी गंधक आणि ते कुठे माहिती सगळं आकाशामध्ये क्षेपणास्त्र आकाशामध्ये तैनात आहेत. आणि ज्या दिवशी या जिभेच ताकद म्हणजे देव ग्रेस कृपा काढून घेईल ना त्याशी जिबा जी जिबा आहे आणि देव तिला सैल करून टाकेल. रान पेटवणारी म्हटलेली आहे तिला. जगाची शांती हरून टाकेल. जगामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करेल. उद्ध्वस्त करण्याची ताकद जी ती जिभेमध्ये आहेत ना आणि ती जिभा ज्या देवाची कृपा काढून घेईल ना त्यावेळेस ती जिभा स्वैर वागणार आहे. किती स्वैर वागेल माहिती का? शास्त्रात असं लिहिलं जी लेकर आई दूध पाजती ना ती जिभा एवढी आणि सैल होईल की त्या ठिकाणामध्ये कपाळावरती 666 चिन्ह दिल्याशिवाय त्या लेकरांना दूध सुद्धा मिळणार नाही. कारण त्या जिभेला तेवढं कंट्रोल केलं जाईल. देवाची कृपा निघून गेलेली आहे. मग लेकरं मारतील, आईबाप मरतील आणि त्यांचा शिरच्छेद होईल. एक शब्दानं सांगितलं जाईल याचा शिरच्छेद करा. एका शब्दानं सांगितलं जाईल यांना जाळून मारा. जजचा एक फैसला विचार करतो त्या संतो सांगतो की या व्यक्तीला मरेपर्यंत फाशी द्या. त्याच्या जीवेनं त्या व्यक्तीला जीवन किंवा मृत्यू मिळालं जातं आणि बायबल ते सांगतं आम्हाला. या जिभेमध्ये एवढी ताकद आहे. मग ही ताकद देवाच्या राज्यासाठी जर वापरली हजारो सेवक जन्माला येतील. पण ते बोलत असताना लक्षात घ्या तो बोलणारा व्यक्ती कोण आहे याचा विचार करू नका. मला मोठा प्रश्न पडतो. एवढे वर्ष मी सेवा केली परंतु गाव माझ्या शब्दानं बदललं नाही. आता लोक बदलत आहे वेगवेगळ्या गावामध्ये. पण एक शुभवर्तमान विहिरीवरती ती स्त्री ऐकते जी व्यभिचारी होती, जी जिच्या घरामध्ये दुसऱ्यांचे नवरे होते. पण ती एका शुभवर्तमानामध्ये एवढं ज्ञान तिच्याकडे कुठून आलं की गाव तिच्या मागे निघालं. मग एका उपदेशामध्ये तिने एवढी मोठी सेवा कशी करू शकली? कारण तिला तिच्या जिभेची ताकद कळाली. हालेलुया. समोर बोलणारा व्यक्ती तो त्याच्या जिभेने बोलत होता आणि जे ते बोलत होता ना याच्यानं तिच्या अंतकरणाला चुटपुट लागलेली होती. ती म्हटली मला पण बोलायचंय, मी बोलेल आणि लोकांच्या अंतकरणाला चुटपुट लागेल. हालेलुया. पॉझिटिव्ह बोला, चांगलं बोला, चांगली तुमच्या जिभेनं त्या ठिकाणामध्ये आणि बोललं पाहिजे. येशू ख्रिस्त लाजरस मेल्यावर लक्षात घ्या, लाजरस आजारी पडल्यावर आम्ही पाहतो त्याला निरोप पाठवला, तुझा मित्र आजारी पडला, तू लवकर त्याला भेटायला गेला नाही तिथं. कारण त्याला दाखवायचं होतं माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. आतापर्यंत तिरडीवरच्या मुलाला जिवंत केलं, आतापर्यंत लंगडे चालवले, आंधळे बरे केले, म्हणजे 9 गावातला चमत्कार झाला. पण अजून एक चमत्कार त्याला जिभेतलं सामर्थ्य दाखवण्यासाठी करायचा होता. मग आम्ही पाहतो तो तिथं गेला, त्यास लाजरस मरून त्याला 4 दिवस झाले होते. आणि मग तिथे गेल्यावर तिची बहीण त्याला येऊन म्हणते येशू तू असता तर माझा भाऊ मेला नसता. तो म्हटला चल कबरीकडे आपण जाऊ. त्याने काय उपयोग आहे आता? त्याला मरून 4 दिवस झाले, त्याच्या प्रेतातनं दुर्गंधी येत आहे. आता यांनी अशा प्रकारची कल्पना केली. काय कल्पना केली? तो मेला, मग त्याचं शरीर सडलं. पुष्कळ वेळा आम्ही देखील डॉक्टरच्या याच्या प्रमाणे त्या व्यक्ती संबंधानं डिक्लेअर करतो. आम्ही म्हणतो नाही आता काय 2 किडन्या गेलेल्याच आहे, आता काय त्याचं हार्ट 30% काम करतंय, आता तो काय गेल्यातच जमाय. नाही ओ, तुम्ही बोलाल आणि त्याच्यामध्ये रिपेरिंग देव करेल. त्याला काय कठीण आहे? आजार मरणासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी आहे. देवाला गौरव करून घ्यायचं तर कसं पण देव गौरव करून घेईल. परवा कुणीतरी मला फोन केला, जास्त त्यांनी मला फोन केला, ते म्हटलं की ते आमच्या घरातले आणि सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि एक व्यक्ती तर खूप सिरियस आहे. डॉक्टरने आशा सोडून दिलेली आहे. पण आमचा विश्वास आहे तुम्ही प्रार्थना केल्यावर तो बरा होईल.
त्याने लिहिलं तुम्ही प्रार्थना केल्यावर तो बरा होईल. आणि त्याच्यानंतर महिनाभर आणि त्यांनी फोन करून सांगितलं आम्ही विसरलो पण आम्ही सगळे बरे झालो. जे सिरियस व्यक्ती होती ती पण बरी झाली. अजून एकानं परवा फोन करून सांगितलं, पास्टर जे आमचे नातेवाईक आहेत मला आता एक्झॅक्ट काय रिलेशन सांगतात नाही, कारण हजारो साक्षी त्याच्यात मला सारखं कोण ना कोणतरी पाठवत असतं, माझ्या लक्षात पण असतात पोस्टिंग करायच्या. पण त्यांनी सांगितलं की त्यांचं बीपी भयंकर वाढलं आणि इतकं वाढलं की ते आता अनकॉन्शियस आहेत आणि कोणाला ओळखत पण नाही आहे. डॉक्टर म्हणतात सिरियस क्रिटिकल कंडिशन आहे. तुम्ही प्रार्थना करा, आमचा विश्वास आहे तुम्ही प्रार्थना केल्यावर तो बरे होईल. आणि मला माहिती हे शब्द देव ऐकतो, हे लिहिलं जातं ते देव पाहतो. मी प्रार्थना करतो म्हणून चमत्कार करतो हे डोक्यातनं काढूनच टाका. तुम्ही बोलता म्हणून देव करतो, प्रियानं करणारा तो आहे. हा गाढवाचं जाबार शमशुनाच्या हातामध्ये असल्यावर थोडस श्रेय गाढवाला जाईल, पण ताकद मात्र शमशुनाची वापरली जाईल. शमशुनाची ताकद होती आणि मग प्रार्थना केली सोडून दिलं. आणि मग काल त्यांचा फोन आला, त्यांनी सांगितलं पास्टर कोणाला ओळखत नव्हते हो पण तुम्ही प्रार्थना केली आणि जपजप त्यांचं बीपी नॉर्मल झालं, शुद्धीवर पण आले, घरी पण आले. हे देव करू शकतो. लिहा बोला, तुमची जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. आग पेटवून टाका, साक्षीच्या द्वारे लोकांना कळू द्या परमेश्वर जिवंत आहे, कार्य करायला सिद्ध आहे, तत्पर आहे. असंभव को संभव बनाने वाला परमेश्वर आहे. तुमच्या जिभेनं ते घडणार आहे, म्हणून तुमच्या जिभेला आणि चांगल्या प्रकारचं अशा प्रकारचं स्वरूप येणं गरजेचं आहे. नीतीसूत्राचं पुस्तक 12:18 वाचा. नीतीसूत्राचं पुस्तक 12 आणि त्याचं 18 काय लिहिले पहा. कोणी असा असतो की तलवार भोसकावी, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करीतो, तसे अविचाराचं भाषण करतो. परंतु परंतु आता दोन प्रकारच्या जीव आहेत. कोणी असं भाषण करतो म्हणजे असं बोलतो की तलवार भोसकावी, पुढं तसे अविचाराचे भाषण करीतो, तसे अविचाराचे भाषण करतो. परंतु परंतु सुज्ञांची जीवा, हा सुज्ञांची जीवा आरोग्यदायी आहे. आता काय म्हटलं माहिती का, या जिभेला देवानं फार शक्तिशाली बनवलेलं आहे. छोटासा अवयव, पण या अवयवाचा वापर तुम्ही करता कसा? जो मूर्ख मनुष्य आहे ज्याच्याकडे अविचाराचं मन आहे तो या हाताऱ्याला किंवा तो या तलवारीला चुकीच्या पद्धतीने वापरतो. ते कशासाठी माहिती का? कोणाला तरी दुखावण्यासाठी. लिहिलंय असं तलवारीसारखा वापर करतो. काय लिहिले वाचा बरं. कोणी असं असतो की तलवार भोसकावी, पण जसं तलवार भोसकावी तसे याचे शब्द भोसकले जातात. दुसऱ्याचा अपमान, दुसऱ्यातलं कमीपण, कोणाचं तरी विडंबन, कोणावर तरी टीका, त्याचे दोष दाखवणं, त्याच्यातलं कमीपण दाखवणं, त्याला अपमानित करणं, त्याला टोचून बोलणं, ही पण ही कुणाची जीव आहे? ही कुणाची जीव आहे? अविचार. काय लिहिले? अविचाराचे भाषण करीतो. ज्याच्याकडे विचार नाही तो दुसऱ्याचं नुकसान करतो. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, तुमच्या भाषेत तुमच्या शब्दात सांगेल, बिंडोक मूर्ख. कोण मूर्ख आहे? दुसऱ्याला इजा करणारे शब्द वापरणारा मूर्ख आहे. दुसऱ्याचं घात करणारं, नुकसान करणारं असे शब्द जो या प्रकारची जीवा वापरतो त्याला देवाने म्हटलं अविचारी मन असणारा व्यक्ती. त्याला त्याच्या जिभेची ताकद समजली नाही. का? सुरीनं दोन गोष्टी करता येतात. रोज तुम्हाला भोजन बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू सुरीनं कापता, आणि दुसरा दुरुपयोग करताना तो त्याचा खून करण्यासाठी वापरतो. पण जे अन्न बनवण्यासाठी तुम्ही कांदा कापला, टमाटा कापला, लस आणि बाकीच्या ज्या वस्तू तुम्ही कापल्या, तर त्याच्यानं कुणाच्या जीवनामध्ये तरी चव येणार आहे, चांगली वस्तू बनणार आहे. आणि एकीकडं याच हत्यारानं जर कोणाला इजा केली, त्याला मारलं, तर याच्यानं तुम्हाला काही फार मोठं प्रतिफळ मिळणार नाही, शिक्षाच होणार आहे. म्हणून जिवेच्या हातामध्ये शिक्षा किंवा आशीर्वाद हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि मग काय म्हटलं? धार्मिक मनुष्य, धार्मिकाची परंतु सुज्ञांची जीवा, सुज्ञाची म्हणजे धार्मिकाची जीवा आरोग्यदायी आहे. म्हणजे तुमच्या जीवेच्या ठाई आरोग्य आहे. आमेन. आजारी का पडला? तुमच्या जीवेने पडलेला, देवाने नाही. आणि बरेच लोक म्हणतात देवानी कशाला मला आजारी पडलं. जरा विचार करा, काय बोलला होता तुम्ही? कधीतरी काहीतरी बोलला होता ना तुम्ही? अविश्वास दाखवला, तुमचं मन कमजोर झालं,
चांगले उपदेश ऐकला, उपदेश विसरून गेला, विश्वास तुमचा कमजोर पडला, प्रार्थना करता आणि प्रार्थना करून पण सांगता काय त्यांचं खरं नाही ते मरणार आहेत, तुम्ही म्हटलं म्हणून ते मेले आणि देवाला दोष देता. कसं देव काम करेल? देवाला काम करण्यासाठी थोडी तरी पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये पाहिजे ना. देवाला तुम्हाला आरोग्य देण्यासाठी थोडीशी तरी पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये पाहिजे ना. तुमच्याकडे काहीच पॉझिटिव्हिटी नाही. जीवेच्या ठाई तुमचं आरोग्य आहे. हालेलुया. निरोगी जीवन जगण्यासाठी प्रभूनं तुम्हाला निरोगी जीवन देण्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी विचारलं ना कसं हात रडगाणं गात बसू नका. बोला मी चांगलंच आहे, माझं डोकं दुखतं, माझी कंबर दुखती, मग मला सकाळी उठल्यावर चक्करच येते, मग माझं असंच होतं, खाऊ खायचं तर भरपूरण सकाळी म्हणायचं नाही, मला जेवणच कमी जातं, सगळं कमी, काय पण सांगितलं कमीच आहे. बघा आता तुमच्या समोर बोलते पण माझं चक्कर येते. पडला का तुम्ही? पण तुम्ही रंगवायला लागला चित्र. आणि तुम्ही रंगवताना देव नाही रंगवत, इकडे लुसिफर सगळं घेऊन येतो. देवा हे तुझ्या लोकांचं मागणं आहे, हिच्या शरीरामध्ये एच बी कमी पाहिजे, हाडाचं कमजोरी पाहिजे, सगळं असं पाहिजे, हे सगळं लिहिलंय बघ. देव म्हणतो तू घेऊन आला ना सैतान. आता जसं देवाचे दूत आहे तसं सैतान तो पण स्वर्गामध्ये अपडाऊन करत असतो. त्याला दोषारोप करणारा तो व्यक्ती आहे आणि तो तुमच्यावर दोषारोप तिथे जाऊन करतो, त्या कोर्टात उभा राहतो. तुम्ही जे बोलता ते स्वर्गामध्ये घेऊन जातो. तो म्हणतो प्रभू तुझ्या तुझं वचन आहे, तू न्यायी आहेस, माझं वचन कधी मागर मी घेणार नाही. तू तुझं वचन दिलं ना मागा म्हणजे मिळेल, हे तुझ्या लोकांचं मागणं आहे. रोज सकाळी उठल्यावरती त्यांना हे पाहिजे, त्यांच्या शरीरामध्ये त्यांना कोरोना पाहिजे. जरा काही जा ताप आला की लगेच घाबरून म्हणतात मला कोरोना झाला. झालाच मग पहिल्यांदा लोक पण एवढे बघा, पहिल्यांदा निगेटिव्ह आले तरी म्हणतात नाही अजून एकदा टेस्ट करा. मग परत म्हणजे तुम्ही मागितलं, सैतान गेला, देवा यांना कोरोना पाहिजे, यांना दे कोरोना. झाला कोरोना तिथं, मग कोरोना बघितलं पाय झाल्याबरोबर काही लोक मरणाची तयारी पण करतात, सांगा सगळ्याला बाय बाय म्हणून. लाजरसला कबरेतनं बाहेर काढलं, तुम्हाला देव कोरोनातनं बाहेर काढणार नाही का? घास स्वतःचा नाश करून घेतात. बायबल सांगतं सुज्ञाकडं आरोग्यदायी जिभा आहे, त्याच्या हातामध्ये आरोग्य निर्माण करणार आहे. आज सकाळी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या शरीरासाठी रोज आरोग्य तुमच्या जिभेनं जाहीर करा. रोज सकाळी उठल्याबरोबर देवाला धन्यवाद द्या, प्रभू निरोगी शरीर दिलं, आभार मानतो तुझं. मी हॉस्पिटलमध्ये नाही, आभार मानते तुझं. माझ्यात बीपी आहे, शुगर आहे, पण तू सगळं कंट्रोल ठेवलं. तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या आजाराविषयी बोलू नका, कंट्रोल विषयी बोला. काही लोकांना गडबड असते, जसं काही त्यांना लॉटरीचं तिकीट लागलं, कोणी बोललं मला बीपी आहे, मला बीपी आहे. तुला काय लॉटरीचं तिकीट लागलं का बीपी म्हणून? अरे ते कंट्रोलमध्ये याच्याविषयी बोल ना. आणि तू बोलल्याबरोबर आतमधलं बीपी आहे ना त्याला कळतं की याला देवानं देवाशी बोललाय हा, आणि कंट्रोल करणारा तिथं बसलेला आहे. तुम्ही जर सारखं बोलत राहिला ना ते कंट्रोल नाही, ते कंट्रोल नाही, ते कंट्रोलमध्ये येणारच नाही. तुमच्या जिभेमध्ये आरोग्य आहे, ही कुशल लेखकाची लेखणी आहे. तुमच्या लेकरांसाठी, पतीसाठी, स्वतःसाठी, सासूसाठी, सासऱ्यासाठी, दिरासाठी, सगळ्यांसाठी आरोग्य तुमच्या मुखामध्ये. कोणी काही पण बोलल्यावर सकाळी रोज उठल्याबरोबर जसं योप त्याच्या लेकरांसाठी म्हणत होता तुम्ही निरोगी राहा, निरोगी राहा, पापापासून दूर राहा, त्याची लेकर सुरक्षित राहिली, तुमचं घर तुमच्या बोलण्यानं सुरक्षित राहणार आहे, व्याधी विकारापासून मुक्त राहणार आहे. हात कुठं तुम्ही या गोष्टी तुमच्या लक्षात काय येत नाही. माझी जीभ कुशल लेखकाची जीभ आहे, माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे, ती त्याच्यामध्ये आरोग्य आहे. म्हणून तुमच्या जिभेमध्ये आरोग्य आहे. आरोग्य कुठल्या पाळकानं प्रार्थना केल्यावर मिळणार नाही. बरेच लोक म्हणतात तुम्ही प्रार्थना केली पण ते मेले. काही काही लोकांचे मला तसे पण येतात, ते ऑफ झाले म्हणजे तुमच्या प्रार्थनेला फळ नाही आलं. नाही, मी प्रार्थना बरोबर केली, तुमच्या तोंडाने घालवलं आरोग्य. तुम्ही ऑफ ऑफच बोलत होता, मी ऑन ऑन म्हणत होतो, पण तुमचं ऑफ जोर लागलं, माझं ऑन कमी लागलं. लक्षात घ्या, मरू देणं टिकू देणं हे सगळं तुमच्या जिभेच्या हातामध्ये आहे. अजून एक वचन वाचा, नीतीसूत्राचं पुस्तक 10:20 वाचा बरं, फार सुंदर वचन आहेत. हा, धार्मिकाची जिभा, धार्मिकाची जिभा उत्कृष्ट रुपयासारखी. मी आता काय तुम्हाला म्हणलं, सगळ्याचं डेकोरेशन करता येतं पण जिभेचं डेकोरेशन करता येत नाही. पण तो काय म्हणला माहिती का? धार्मिकाची जिभा
कशासारखी उत्कृष्ट रुपयासारखी आहे. उत्कृष्ट रुपयासारखी आहे. दुर्जनांचे हृदय दुर्जनांचे हृदय कवडी मोल आहे. म्हणजे आतमधले विचार सुरुवातीला वाचलं नाही का माझ्या अंतकरणामध्ये चांगल्या विचारांची उकळी फुटली तर. आता काय प्रॉब्लेम आहे माहिती का, ज्याच्या अंतकरणात चांगले विचार येत नाही मग त्याच्या अंतकरणात दुष्ट विचार येतात. मग दुष्ट विचार आल्याबरोबर इथं असं म्हटलं धार्मिकाच्या जीवे संबंधानं. परत वाचा बरं, धार्मिकाची जीवा उत्कृष्ट रुपयासारखी आहे. तुम्हाला तुमच्या जीवेला कोणताच अलंकार लावता येत नाही. कानात घालता येतं, नाकात घालता येतं, हातात बांगड्या घालता येतात, पायात पंचन घालता येतात, बोटात जोडवे घालता येतात, इथं अंगठी घालता येती, गळ्यामध्ये चैन, तुम्हाला नेकलेस, सगळं जिभेला काहीच करता येत नाही डेकोरेशन. पण जिभेचं डेकोरेशन काय माहिती का, एक उत्कृष्ट बोल हे जिभेचं डेकोरेशन आहे. ते चांदीपेक्षा जास्त लकलक करणार आहे. आणि धार्मिकाकडं याच प्रकारची जीभ असती प्रियांनो. धार्मिकाचं बोलणं इतकं रुचकर असतं, इतकं पवित्र. चांदीच्या बाबतीमध्ये चांदी आम्ही पाहतो की आणि ते शुद्धतेविषयी सांगितलेले, ती चांदी शुभ्र दिसते. चांदी म्हणजे पवित्रता आहे. आता ही जी पवित्रता तुमच्या बोलण्यात पवित्रता, पवित्रता म्हणजे काय, निवडून काढलं. पवित्रता म्हणजे निवडून काढणं बरं का. अंगण स्वच्छ केलं, स्वच्छ केलं, गहू स्वच्छ केले, तांदूळ स्वच्छ केले, म्हणजे त्याला पाक केले, पवित्र केले असं म्हणतो आम्ही. जे काढलं जातं ना त्याला पवित्र करणं म्हटलेलं आहे. मग धार्मिकाच्या बाबतीमध्ये सगळे चुकीचे शब्द त्यानं काढून टाकले. आता तो बोलताना नकारात्मक बोलत नाही. जो धार्मिक आहे तो कधीच नकारात्मक बोलत नाही, कधीच नाही प्रिया, कधीच नाही बरं का. कधी म्हणजे कधीच नाही. वधस्तंभावरती ख्रिस्त नकारात्मक बोलला नाही. काय बोलला, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास त्याचं कारण मला सांग. काय माझ्यामध्ये कमतरता आहे ते सांग. त्याला माहिती देव चुकत नाही, ईशूला माहिती होत. तुम्ही पण कधीच असं बोलू नका. आम्ही देवानं माझ्या बाबतीत असं का केलं, तुझ्या जीभेमध्ये अपवित्रता आली. रुपयासारखं बोल, त्याला किंमत असू दे. धार्मिकाची जीवा रुपयासारखी मोलमान आहे, पण दुर्जनाचं अंतकरण कवडी मोल आहे. अंतकरणातले विचार कवडी मोल ठरू देऊ नका. म्हणून आम्ही पाहतो त्या स्त्री शून्य, ती स्त्री जी होती ना कनानी स्त्री, ती स्त्री बोलताना कुत्र सुद्धा मेजावरच पडलेलं खाती. बाई तू ठीक बोललीस, असं बोलणं मला कुठं नाही सापडलं. पवित्र विचार तिला केलेले आहेत. म्हणला कुत्र मेजावरची भाकर काढून कोणी कुत्र्याला देत नाही, पण तिनं तिचे विचार बदलून टाकले, शब्द बदलले. तिला माहिती मला आरोग्य पाहिजे आणि मी पॉझिटिव्हच बोलणार आहे. पॉझिटिव्ह काय, पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल त्याच्यात काय पॉझिटिव्ह. अहो ती म्हटली कुत्र मेजावरच पडलेलं खाताना तसं मला दे पण देच. निराश होऊन गेली नाही ती, मला असं का बोलला. बऱ्याच मंडळांमध्ये तसं आहे, असंच बोलले तसंच बोलले झाले. धार्मिक गायब कवडे बोले तुमचे विचार, पण ते टिकून राहून देवाची सेवा करतात ते खरे धार्मिक आहेत. नकारात्मक बोलू नका, परिवारामध्ये नकारात्मक बोलू नका. तुमचे विचार कवडी मोल ठरू देऊ नका, बोलाल त्याची किंमत ठरली जाऊ द्या. रुपयासारखे तुमचे शब्द असले पाहिजे. ते शब्द देवासमोर गेलेच पाहिजे आणि तुमच्या शब्दाचं वजन पडलं पाहिजे बरं का. देवावरती तुमचे शब्द प्रभाव टाकणारे शब्द असले पाहिजे. त्या शब्दानं देवावरती प्रभाव टाकला पाहिजे. कचऱ्यात टाकल्यासारखे तुमचे शब्द नाही पडले पाहिजे. पुष्कळ वेळा आमचे शब्द कचऱ्यात टाकल्यासारखे, जसं पेत्र म्हटला मी तुम्हाला मरू देणार नाही, मी तुमच्यावर मरायला आला तयार आहे. येशू म्हटला अरे सैताना मागो, कचऱ्यात टाकून दिला त्याचा शब्द. अविचारानं काहीतरी बोलायचं अग्रेसिव्हपणे म्हणून नाही बोलायचं, विचारपूर्वक बोला. आणि धार्मिकाच्या बाबतीमध्ये काय म्हटलं की त्याच्याकडं चांदी सारखी जीभ आहे, रुपयासारखे त्याचे शब्द आहेत. चांगलं बोला. आपल्या कुशल लेखकाची लेखणी आहे, संपत्ती आहे ती. ती तुम्हाला घडवणार आहे, ती तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे, ती तुमचं भविष्य रचणार आहे, ती तुमच्या कुटुंबाला तोडणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिसाईड करायच्या. त्याच्यामध्ये देवाला दोष देणं नाहीच आहे, हे तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला विचार करावा लागणार आहे. धार्मिकाची जीवा बायबल सांगतं रुपयासारखी आहे. आणि म्हणून ते सामर्थ्य आम्हाला वापरता आलं पाहिजे.
आमच्या जिभेला आम्ही चांदी सारखं बनवायचं आहे. आमेन. चांदी सारखं अट्रॅक्टिव्ह. आता तुम्हाला तो अलंकार मी तुम्हाला सांगितलं, कानातलं कोणी कुठून घेतलं विचारणार नाहीत. काय घडलं माडीवरती माहिती का, 120 लोक माडीवरती एकत्र जमले आणि त्यांच्यावरती जीवा उतरून आल्या, ते वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागले ना, त्यास असं म्हटलं, हे अशिक्षित अडाणी लोक वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलत असताना ते लोक थक्क झाले. ते म्हटले, हे ज्ञान यांच्याकडे आलं तरी कुठून. हालेलुया. लोकांनी तुमच्या शब्दाला इतकं वजन दिलं पाहिजे ना की त्यांनी तुमची साक्ष, त्यांनी तुमचे शब्द, त्यांनी तुमचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे. त्यांनी जाणलं पाहिजे हे देवाचे लोक आहेत ना, यांच्याकडून काहीतरी ज्ञान येणार आहे, यांच्याकडनं काहीतरी येणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी आणि चांगलं असणार आहे. ते बोलतील ना त्या शब्दानं. बरेच लोक मला सांगतात, फास्टर तुम्ही नुसतं म्हणावं, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि एवढा विश्वास आहे ना, तुम्ही म्हटल्यावर तसं होतं आणि मलाही आनंद वाटतो तसं होतं. कधी कधी मी पण विचार करतो, मी यांना सहज म्हटलं होणार आहे आणि ते होतं. हालेलुया. मला त्याचं कारण नव्हतं कळत, पण आता मला कळायला लागलं. अरे माझ्या हातामध्ये जीवा, माझी जीवा जी देवाने दिली सगळ्यात मोठा अवयव आहे. का काल आणखीन का अड्डीने मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, बरेच दिवसापासून ते मला फोन करत होते परंतु मला काही कारणाने उचलता आला नाही. आणि मग त्या दिवशी मी त्यांचा फोन उचलला. ते म्हटले, पास्टर तुम्हाला माहिती आहे का, ते रडायला लागले फोन केल्यावरती. मी पुष्कळ उपदेश तुमचे ऐकले आणि ते उपदेश ऐकल्यावर ते उपदेश माझ्याशी बोलले. 28 वर्षापूर्वी त्या अंडी सांगायला लागले, 28 वर्षापूर्वी माझा पती आणि माझं या दोघांमध्ये वादविवाद झाले, काही चुका माझ्यातून घडल्या आणि त्यानंतर 28 वर्षापूर्वी त्यांनी मला घराबाहेर काढलं. दोन लेकरं घेऊन मुंबईमध्ये आले. या दोन लेकरांना सांभाळण्यासाठी धुनाभांड्याची कामं करून या लेकरांना वाढवलं, मोठं केलं. पण या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट मात्र चांगली घडली की मला देव सापडला, खऱ्या देवाची ओळख पटली. आणि मग मी प्रभूमध्ये वाढत गेले. परंतु एक उपदेश ऐकला आणि त्याच्यामध्ये माझं मन अस्वस्थ झालं. समेट केला पाहिजे, क्षमा केली पाहिजे, त्याच्याशिवाय आपण देवाजवळ जाऊ शकत नाही. मला ते इतकं भिडलं, इतकं लागलं. आणि मग मी माझ्या मनानं विचार केला, 28 वर्षानंतर मी माझ्या पतीकडे जाऊन पहिल्यांदा त्याला क्षमा मागेल. त्याला म्हणेल, परत मला तुझ्याशी आणि तुला क्षमा मागायची चुकांबद्दल आणि तुझ्याकडे कबुली द्यायची. पण ती म्हटली, मनामध्ये मी विचार केला, त्याने जर मला चांगला रिस्पॉन्स दिला नाही तर मग मी थोडी थांबायचे. पण दुसऱ्या वेळेस मी पुन्हा प्रार्थना केली, माझ्या आतमध्ये विचारायला, जा तू जा, तो तुला क्षमा करेल. 28 वर्षानंतर मी पुन्हा त्याच्याकडे गेले तर माझ्या नवऱ्यानं मला कुठल्याही प्रकारचा दोष न लावता अतिशय चांगल्या प्रकारे त्यानं माझं स्वागत केलं. का घडलं? कारण त्याने लेखणीनं लिहिलं प्रिया नव्हतं. 28 वर्षानंतर त्याचं लग्न झालं होतं, सगळं त्याचा संसार चालू होता. पण 28 वर्षानंतर त्यानं त्याच्या आणि त्या नवऱ्यानं त्या पत्नीला कुठला दोष दिला नाही, जिला घराबाहेर काढलं होतं, पण परिस्थिती बदलली. देव बदलणारा देव आहे. हे काही कथेमधलं मी तुम्हाला सांगत नाही, हे वास्तव जीवनाशी निगडीत आहे. वास्तव जीवनाशी निगडीत आहे. या जिभेच्या हातामध्ये इतकं मोठं सामर्थ्य आहे असं म्हटलं, ती चांदी सारखी तुझी जिभा आहे. तुझी जीवा अट्रॅक्टिव्ह आहे, लोकांना चकित करणारी, थक्क करणारी जीवा. अशा साक्षी तुमच्या जिभेने घडतील ना की त्या साक्षी पाहून लोक ख्रिस्ताकडे वळतील. ऐकू द्या साक्ष लोकांना, ऐकू द्या, त्यांचं परिवर्तन जाणू द्या. मग माझ्याकडे जिभेची एवढी मोठी ताकद असताना मी कशा अशा पद्धतीने का वागावं? दानिलाच्या पुस्तकाच्या 4:14 वचनामध्ये पहा कशी जीभ असती, वाचूया त्याच्यामध्ये कसं तुमचं भविष्य. दानिलाचं पुस्तक 4:17 वाचा पटकन. दानिलाचं पुस्तक 4 आणि त्याचं 17. हे शासन, त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार प्राप्त झाले ते अशासाठी की मानवी राज्यावर, मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते, व ते पाहिजे त्यास देतो, पाहिजे त्यास देतो आणि त्यावर अगदी, त्यावर अगदी. दानिएल 4:17 आणि त्यावर अगदी, आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यापैकी, हलक्या प्रतीच्या मनुष्यापैकी पाहिजे त्याला नेमतो, पाहिजे त्याला. देवानं तर सगळ्याचं भविष्य नियुक्त करून ठेवलेलं आहे.
हलक्या प्रतीच्या मनुष्याला पाहिजे त्या जागी. परत मी तुम्हाला सांगतो, त्याला दर्जा काहीच नाहीये, ना त्याला ओळख आहे, ना त्याचं शिक्षण आहे, ना त्याच्याकडे पैसा आहे, ना कुटुंबातलं त्याला कोणी चांगले म्हणत. एकदम हलक्या प्रतीचा, हलक्या दर्जाचा व्यक्ती. पण देव तो देव आहे हो. देव तुमचा दर्जा तपासत नाही, तुमची लॉयल्टी किंवा तुमचं जे स्वरूप आहे त्याच्याकडे देव पाहत नाही, तो तुमच्या शब्दाकडे मात्र पाहतो. शब्द पाहतो, तुम्ही काय शब्द बोलता. काही काहींचं स्टँडर्ड खूप आहे, चांगली नोकरी आहे, चांगलं घर आहे, पण बोलण्याचा दर्जाच कमी आहे. ते नेहमी नकारात्मक बोलतात, ते कधी धार्मिक गोष्टी बोलत नाही, ते कधी पॉझिटिव्ह बोलत नाही. मग त्यांच्या जीवनामध्ये संकट आहे, अडचणी आहेत, पण काहींचा दर्जा जर तुम्ही बघितला, गरीब आहेत, नोकरी नाही त्यांच्याकडं, कर्जबाजारी असतील, पण बोलण्याचा दर्जा खूप आहे. विचारलं ना कशात, प्रभूमध्ये खूप आनंदित आहोत. आणि तो बोलण्याचा दर्जा, त्या बोलण्याच्या दर्जानं तो काय म्हणतो, कमी दर्जाचा. काय लिहिले वाचा तो, हे शासन त्या जागल्यांच्या ठरांवे पवित्र जनांच्या वचनानुसार झाले. पवित्र वचनांच्या अनुसार झाले ते अशासाठी की मानवी राज्यावर, मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्यास देतो, पाहिजे तो त्यास देतो, आणि त्यावर अगदी, आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी, हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमतो. पाहिजे देव ज्याला पाहिजे त्याला नेमतो. आमेन. आता कोणाला नेमणार हा मोठा प्रश्न आहे. शद्रक मेशक अबेदनगो दानियल यांनाच का नेमलं, जीवेचा दर्जा तसा आहे. हालेलुया. हलक्या प्रतीचे लोक गुलाम म्हणून तिथं आलेले आहेत, ज्यांना बंदीवान म्हणून तिथं नेलेले आहे. लक्षात घ्या, बंदीवानामधन हायर पोस्ट जर तुम्हाला पाहिजे ना, तुम्हाला तिथं चपरासी म्हणून राहायचंय का मोठ्या पोस्ट वरती पोहोचायचंय. आता तुम्ही म्हणाल माझं शिक्षण ते, अरे शिक्षणाकडे पाहिल्यावर देव कसला. मेंढर चारणाऱ्याला राजगादीवरती बसवतो. याचा अर्थ मी असं नाही म्हणत तुला, बारावी शिक्षण झालं, दहावी शिक्षण झालं आणि मग तुला डायरेक्ट देव न शिक्षण घेता मोठा ऑफिसर करेल असं नाही. देव तुला ज्ञान पुरवेल, तू परीक्षा दे, शिडी तयार करेल, प्रमोशनची जागा. आता पुष्कळ लोकांचं शिक्षण घेऊन त्यांना प्रमोशन नाहीये, पण तुझ्या बाबतीमध्ये असं घडेल, तू शिपाई म्हणून लागला पण ऑफिसर म्हणून मोठ्या पदावरती देव तुला घेऊन जाईल का, कारण तू बोलत राहशील. बरेच लोक त्या आम्ही पाहतो की पुष्कळ, आता मी शिपाई म्हणून लागलो, आता माझं भविष्य शिपाई मध्ये. तुझं भविष्य शिपाई मध्येच मरणार आहे का, कारण तू तसं बोलत आहे. पण तू जर बोलला ना, आता माझी शिपायापासून सुरुवात आहे. दानियल शद्रक मेशक अबेदनगो राजा बरोबर असताना त्याने आपल्या देवाशी विश्वासू राहिले. राजा त्या खोजाला पण त्यांनी सांगितलं, राजा खातो ते मिष्टान, राजा पितो तो द्राक्षरस नकोय, कारण द्राक्षरस आम्हाला घडवणार नाही, मिष्टान आम्हाला घडवणार नाही, घडवणारा देव स्वर्गामध्ये. त्यांनी कबूल केलं, कन्फेस केलं. आम्ही रोज सकाळी उठल्यावर ते, आम्ही कुठंतरी चांगल्या परिवारात जन्म, काही लोकांना तर वाटतं उगच इंडियात जन्माला आलो असतो, अमेरिकेत आलो असतो तर बरं झालं असतं. तिथं काय दिवा लावलं असतं, तू बोलणंच तुझं असं आहे. तुला अमेरिकेमध्ये टाक, इंडियामध्ये टाक, नाहीतर कॅनडामध्ये टाक. बोलणंच एवढं घाण असलं तर तू कॅनडाला पण इंडिया करून ठेवशील, इंडियाला पण कॅनडा करून ठेवशील. जिथं तुम्ही राहाल तिथल्याला जागेला बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आमेन. तुमच्या घराला, तुमच्या परिवाराला, या शहराला बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये. बोला तुम्ही. मला आठवतं या शहरात मध्ये मी ज्यास पहिल्यांदा आलो त्यास या शहरात पाऊस नव्हता, पाणी नव्हतं आणि त्या उजनी धरणामध्ये पाणी नसायचं. पण आम्ही प्रार्थना करायचो आणि बोलायचं. सोलापूरमध्ये रस्ते होतील आणि इकडं लोकांना करिअरचं काही नव्हतं, इंजिनिअरिंग कॉलेज कमी होते. आम्ही प्रार्थना करायला, म्हटलं नाही इंजिनिअरिंग कॉलेज होतील, रस्ते होतील आणि धरणामध्ये 100%. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना केली तेव्हापासून उजनी धरणात 100%च पाणी होतं का, बोललो म्हणून तसं घडलेलं आहे. तसं घडलेलं आहे आणि ते घडत आहे, देव घडवत आहे. मागच्या दिवसामध्ये प्रार्थना केली होती की देवा चर्चमध्ये बिझनेसमन तयार व्हावेत, अशी नाही प्रार्थना केली बाहेरून बिझनेसमन घेऊन येऊ. माझी प्रार्थना होती चर्च मधल्या लोकांनाच बिझनेस करायचं ज्ञान दे. आणि मग आमचे ब्रदर समीर, त्यांनी त्यांच्या डोक्यात आलं, कोरोनाच्या काळामध्ये लोकांना ऑक्सिजनची गरज आहे, पण तो टायमिंग चुकला आणि त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर केले. पण ज्यावेळेस तुम्ही बोलताना, आम्ही म्हटलं मी तिथं उपदेश करताना तिथं 10 मिनिटाचा उपदेश केला. मी म्हटलं ही प्रार्थना
अडचणीचं उत्तर आहे की तुम्ही बिझनेस करत आहात. पण तो त्यांना मोठा प्रश्न पडला होता की करोना गेला हॉस्पिटलमध्ये आणि आता ते सिलेंडर कोण घेणार आहे. पण त्यांना एका कंपनीची 2500 सिलेंडरची ऑर्डर आली. 2500 सिलेंडर एवढंच नव्हे तर त्यांना अजून एका हॉस्पिटलमध्ये ऑफर आली की आमच्याकडे तुम्ही लॅब काढा. जस्ट तुम्ही बोलताना देव जागा तयार करतो. देव जागा तयार करतो. म्हटलं पास्टर आम्ही धन्य आहोत, आम्ही अशा मंडळीमध्ये आहोत जिथं आमच्यासाठी प्रभू जागा तयार करतोय. देव बदलत आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात याला महत्व नाही, तुमच्या दर्जापेक्षा देव तुम्हाला वर घेऊन जातो. पण ते तुमच्या बोलण्यानंवर का. स्वतःला अशी सिंपथी देऊ नका, मी गरीब आहे, मी गरीब आहे, मी गरीब आहे. बरेच लोक मी गरीब आहे ना म्हणून तुम्ही मला भेटत नाही. चर्चमध्ये पण बरेच लोक आम्ही गरीब आहे, आमचं शिक्षण कमी म्हणून तुम्ही आम्हाला भेटत नाही. तुम्ही गरीबच राहणार आणि शिक्षणात पण अहो तुम्ही गरीब नाही, तुम्ही राजकुमार आहात, देवाचे पुत्र आहात. का तुम्ही स्वतःचा दर्जा घसरत आहात. प्राईम मिनिस्टर जाऊन भेटतो सगळ्याला, तिथं लोक थांबलेले असतात. येते का लक्षात तुमच्या. आणि जे कमी दर्जाचे ते वाट बघतात, येऊन हातात तुम्ही का वाट बघता. प्राईम मिनिस्टर सारखा एकमेकाच्या हातात द्या, बोला मी राजपुत्र, मी राजकन्या, तुम्हाला तुमचा दर्जा. तुमच्या बोलण्याच्या द्वारे तुमची पातळी उंच होणार आहे. कमजोर, कमकुवत, नकारात्मक, गरीब गरीब म्हणत बसू नका. तुम्हाला कोणी गरीब म्हणलं तर राग यायला पाहिजे. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजगण आहात. राजकीय याजगण आहात. तळ नाही मग आता माझ्याकडे संपत्ती नाही. नाही ना, बोलून मिळव. बोलून मिळव ना. चित्र तयार कर, लेख लेखकानं लिहायला सुरुवात कर. पत्राच्या घरात आहे, देवा मला आता भाड्याचं पण चांगलं घर दे. भाड्याचं चांगलं घर देईल. तिथं गेल्यावर तुम्ही घरात सगळं सामान दे, सगळं सामान दे. लगेच बंगला नका मागू. एका देवाच्या दासाने म्हटलं बूट मागण्याच्या अगोदर पहिले लेस मिळवा, मग बूट येतील. आता ऐकल्यावर मी लगेच म्हटलं आता मी चालवतो सायकल, तिचं पंक्चर काढायची ताकद नाही. देवा हेलिकॉप्टर मध्ये नाही. स्टेप बाय स्टेप लिहायला सुरुवात कर. पाहते जो लिहित असतो ना तो असं अमक अमक गावाचं नाव असतं, या गावामधलं अमक अमक व्यक्ती तिथं राहत होता, शेजारी पाजारी राहत होते. लगेच काय त्याचं एकदम लिहून पुढे जात नाही. मग राहणार काय चित्रपटामध्ये माझ्या. आधी दाखवावं लागते सगळी दृश्य. अवतीभोवतीचे लोक दाखवावं लागतात. एक हिरो असतो, हिरोईन असती, मग नातेवाईक असतात, मग विलन येतो आणि मग त्याला उद्ध्वस्त करतो. अमक डिशुम 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 आणि नंतर सगळ्यात हिरो तिथं झाला आणि मग म्हणतो काय सुंदर पिक्चर होता. असाच पिक्चर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यात असणार आहे शद्रक मेषक आबेदनगो. दानिलाच्या बाबतीमध्ये बट्टी टाकायला लोक असतील, सिंहाच्या गुहेत टाकणारे लोक असतील, परंतु गुहेत न बाहेर येईल आणि लिहिलं जाईल. दानिलाचा देव हा गौरवी देव आहे. तुमच्या जीवनामध्ये हे प्रसंग लिहिणार आहे, पण ते प्रसंग तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही, तुम्हाला उंच नेण्यासाठी. योसेफाच्या भावानी ते प्रसंग योसेफाच्या जीवनात लिहिलं गेले. त्याच्या भावानी त्याला विकलं, परंतु त्याला तोडण्यासाठी नाही, त्याला वर जाण्यासाठी. तुमच्या जीवनातली प्रत्येक घटना तुम्हाला वर नेण्यासाठी आहे. माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी. काय लिहिणार आहे तुम्हाला आज ठरवायचं आहे. आता मी नाही सांगणार तुम्हाला काय लिहायचंय. नुसतं देवाकडं माझं लग्न जुळावं म्हणून मागू नको. कसला नवरा पाहिजे ते पण माग, त्याला डेअरिंग लागतंय. नाहीतर कसला तर देव पण दे, परत रिटर्न याल आणि मलाच प्रार्थना करायला सांगाल हा सुटाव म्हणून. प्रभू पाळक साहेब ह्याच्यापासून घटस्फोट मिळव. किती फोन येतात वैताग मास्टर त्याच्यापासून मला सुटका मिळावी. काय अडकायसाठी, काय मोडायसाठी, का तर तुम्ही बोललाच तसं ना. कसं तरी होऊ दे, कस तरी मागू नका. परफेक्ट मागा. तसं लिहायला सुरुवात करा. देव देणार, निश्चित देणार. माझे जीभ कुशल लेखकाची लेखणी. आज तुमच्या लेखणीनं तुमचं भविष्य तुम्हाला घडवायचं आहे आणि तुमच्याच लेखणीनं तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर सुंदर पुस्तक लिहिणार आहे. असं पुस्तक एस्तरचं पुस्तक वाचलं गेलं एस्तरच्या नावानं, रुथचं पुस्तक वाचलं गेलं रुथच्या नावानं, दानिलाचं पुस्तक दानिलाच्या नावानंच वाचलं गेलं. तुमचं पुस्तक तुमच्याच नावानं वाचलं गेलं पाहिजे. मनोज तेलोरेचं पुस्तक त्याला स्वतःला लिहावं लागणार आहे. मी आनंदी आहे माझ्या पुस्तकातलं प्रत्येक पान एक्साइटमेंटनी भरलेलं आहे. मी निराश हताश नाही का,
कारण ज्यानं मला लिहायला सांगितलं त्याची प्रेरणा घेऊन लिहिलं आणि लिहिलेली प्रत्येक गोष्ट घडली, कारण घडवणारा मी नव्हतो, घडवणारा तो होता. तुमच्याही जीवनामध्ये काही घडणार आहे, पण मी तुम्हाला सांगतो हा उपदेश नुसता ऐकू नका, तो जगा. आमेन. साक्षी घडू द्या. हालेलुया. वर्ष, दोन वर्ष, पाच वर्ष, आमेन, जेव्हा तुम्ही पहाल पुस्तक उघडून, आजची तारीख नोंद करा, आजच्या तारखेमध्ये तुमची स्थिती लिहा आणि त्याच्यानंतर तुमच्या घराची, तुमच्या शरीराची, तुमच्या लेकरांची परिस्थिती लिहायला सुरुवात करा. त्यानंतर मला कॉल करून सांगा जसं लिहिलं तसं देवानं घडवलं. कारण रोज बायबल सांगतं तो मूठ उघडतो, त्याची दया नवीन होती. का त्याची दया नवीन होती? काल काय तुम्ही लिहिलं ते दुसऱ्या दिवशी प्रभू तुमच्यासाठी घडवत असतो. तो पुस्तक उघडतो, तो म्हणतो याला ही गरज आहे, तो आपल्या प्रियजनात जे काही लागतं ते झोपेत पुरवतो. रात्री झोपून लिहा, सकाळी उठल्यावर प्रभू तसं घडवेल. प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक सेकंदाचं, प्रत्येक ठिकाणचं आणि तुमची डायरी तुम्ही लिहायला सुरुवात करा आणि नोंद घ्या की देव तसंच तुमच्या जीवनामध्ये घडवणार आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, आभार मानतो तुझ्या वचनाबद्दल. तुझं वचनच नसतं तर आम्ही कुठंतरी खितपत पडलो असतो. तुझं वचन आहे म्हणूनच आज आम्ही आहेत. जसे आहोत ते तू बनवलेलं आहेस. भूतकाळ पाहिला तर आम्हाला कळतं काहीच चांगलं नव्हतं. वर्तमान काळामध्ये पाहतो तर आम्ही एक्साइटेड आहे आणि भविष्यामध्ये तर याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट असणार आहे. कारण आजच्या दिवसापासून आम्ही परत लिहायला सुरुवात करणार आहे. उद्याच्या दिवसात काय असणार आहे लिहित आहोत या मंडळीचं भविष्य. प्रभूजी, जे आम्ही पाहिलं ते स्वप्न होतं, आता ते वास्तव आहे. पण मंडळीसाठी सुद्धा आम्ही सुंदर लिहित आहोत. प्रत्येक परिवाराला सधन बनवणार आहे. आजारमुक्त, व्याधीमुक्त तू ठेवणार आहेस. कुठलेच प्रश्न त्यांच्याकडे राहणार नाहीत. लेकरांचं भविष्य, त्यांचं एज्युकेशन, त्यांची नोकरीची समस्या, ज्यांच्या लग्नाच्या समस्या आहेत, त्या आम्ही समस्या लिहित नाही, त्याची उत्तरं लिहित आहोत. प्रभूजी, आज जे लोक लिहायला बसलेले आहेत, ज्यावेळेस दुसरा दिवस उजळेल त्यातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना अनुभवायला मिळू दे आणि याच्याद्वारे त्यांचा विश्वास वाढू दे. प्रभूजी, लाखो लोकांपर्यंत हा उपदेश जाऊ दे. आज लोक समस्येमध्ये, स्ट्रगलमध्ये आहेत, कारण त्यांनी लिहायला घेतलं नाही आणि जे लिहिलं ते सगळं नकारात्मक लिहिलं. पण आज सकाळी तुझं वचन ऐकत असताना आम्ही प्रेरित होऊन आम्ही जे सुंदर लिहायला सुरुवात करतो. दावीद म्हणतो त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. असे असंख्य दावीद, असंख्य योसेफ, असंख्य दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो त्यांनी जसं जे भविष्य लिहिलं तसं तयार कर प्रभू. अनेक तरुण, तरुणी, वृद्ध सगळ्यांचंच भविष्य रोजच्या दिवसामध्ये लिहिलं जाऊ दे. एक सकारात्मक विचारसरणी घेऊन आम्ही तुझ्या समोर येत आहोत. प्रभूजी, आज कोणाकडे सुद्धा निराशा असू देऊ नको, कारण हे तुझं वचन आहे, ते कधी न बदलणारं वचन आहे. कुशल लेखकाची लेखणी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पाठव, शरीरामध्ये पाठव. छोटासा अवयव पण प्रभूजी तुझ्या गौरवासाठी वापरून घे. मंडळांमध्ये चैतन्य आणणारा अवयव तो बनू दे. पालक लोकांचे विचार बदलले जाऊ दे. त्यांनी आपल्या भविष्यासंबंधानं, मंडळी संबंधानं या लेखणीचा वापर करून चांगल्या पद्धतीने लिहावं असं होऊ दे. प्रभूजी, दया कर, कृपा कर, करुणा कर. मी लिहित आहे. जे लोक कर्जामध्ये आहेत त्यांचं कर्ज नील झालेलं लिहित आहे. त्याने ते स्वीकारावं. प्रभूजी, जो तरुण आज तुझं वचन ऐकून आपल्या नोकरीची कल्पना तो लिहित आहे, मी त्याला आमेन म्हणत आहे आणि तसंच तू घडवणार आहे. परदेशी जाण्यासाठी जे स्वप्न तो रंगवत आहे, जो दुसरा तरुण, त्याने कुठल्या कंपनी जावं, कुठल्या हॉटेलमध्ये राहावं, हे सगळं त्याच्याकडनं लिहून तसंच घडू दे. प्रभूजी, जे तरुण बाई अनेक वर्षापासून आपल्या लग्नाची स्वप्न रंगवत आहे पण तिला आता परफेक्ट विजन, परफेक्ट डायरेक्शन दे आणि तसं लिहू दे तिने आणि त्या पद्धतीने तू घडवणार आहे, यासाठी मंडळी या नात्याने आम्ही आमेन म्हणत आहोत. प्रभूजी, पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो स्वतःला. ऐकणाऱ्या प्रत्येकाला या उपदेशानं प्रेरित कर आणि हजारोंच्या साक्षी येऊ दे, लाखोंपर्यंत वचन जाऊ दे आणि याच्याद्वारे लोकांचा देवावरचा विश्वास मजबूत होऊ दे. गौरव दे, तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.
Thank you.